नमस्कार सर्व मान्यवरांना वाचन दिनाच्या निमित्त शुभेच्छा. प्रथम श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर प्रेसिडेंट डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या अभिवादन करते. तर आजचा हा वाचन दिन साजरा करण्यासाठी ज्या व्यक्तीची प्रेरणा आहे ते ग्रंथालय चळवळीचे प्रणेते पी एन पन्नीकर स्टेट ऑफ केरला यांना अभिवादन करून या ट्रायल व्हर्जन रीडिंग डेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम डीन डिपार्टमेंट ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. तसेच आजचे प्रमुख वक्ते मिस्टर अमृत देशमुख बुकलेट गाय पुणे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र जिचकार सर. आयक्यूएससी कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलभूषण मेघे सर अँड को कन्व्हेनर ऑफ दिस वेबिनार डॉक्टर प्रवीण घोसेकर सर. महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी अँड ऑल द पार्टिसिपंट स्टुडंट अँड माय डिअर स्टुडंट. या वाचन दिनाच्या निमित्ताने आयोजित मिशन मेक इंडिया रीड या वेबिनार मध्ये शब्दसुमनांनी मी डॉक्टर वैशाली मालोदे वडनेरकर लायब्ररियन धनवटे नॅशनल कॉलेज शब्दसुमनांनी स्वागत करते. आज 19 जून हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. तो ग्रंथालय चळवळीचे प्रणेते पी एन पन्नीकर यांच्या कार्याच्या स्मृती प्रीत्यर्थ. त्यांचा जन्म 1 मार्च 1909 मध्ये नीलमपेरूर केरला इथे झाला. ते एक शिक्षक होते. त्यांनी 1945 मध्ये ग्रंथालय संघाची स्थापना केली. त्यामध्ये 47 ग्रामीण ग्रंथालयाचा समावेश होता. त्या संघाचे घोषवाक्य होते रीड अँड ग्रो. ते त्यांच्या या संघाच्या नेटवर्क मध्ये त्यांनी 6000 अधिक ग्रंथालय जोडण्यात यशस्वी झाले. त्यांच्या ह्या उपक्रमातून केरळ हे सार्वत्रिक साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य ठरले. जून 1955 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मित्र हो, वाचनाचा संबंध हा पुस्तकाशी आहे आणि एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचावयास पाहिजे असं म्हटलं जातं. ग्रंथालयाला पुस्तकाचे दालन म्हटले जाते आणि आता तर या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही अनेक ग्रंथालयाला भेटी देऊ शकत असता. धनवटे नॅशनल कॉलेजची स्थापना ही 1935 मध्ये झालेली आहे. मी महाविद्यालयाचे आयक्यूएससी कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलभूषण मेघे सर यांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाबाबत थोडक्यात माहिती सांगावी. डॉक्टर कुलभूषण मेघे सर प्लीज सर. धन्यवाद मॅडम. कॅन यू हिअर मी मॅडम? ओके ओके सर. यस थँक्यू मॅडम. सर आवाज नाही येत आहे. हॅलो. हा आता येतो. तर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर, बुकलेट गाय, अमृत मिस्टर अमृत देशमुख, डॉक्टर गुर्दे मॅडम, डॉक्टर माळोदे मॅडम, डॉक्टर घोसेकर सर, टीचर्स अँड स्टुडंट्स, फर्स्ट आय वेलकम टू अमृत देशमुख अँड डॉक्टर. सर तुम्ही म्यूट झाले आहात. ओके आता थँक्यू. फर्स्ट आय वेलकम टू डॉक्टर मिस्टर अमृत देशमुख अँड डॉक्टर गुर्दे मॅन हू केम हिअर ऑनलाईन फ्रॉम देअर बिझी शेड्यूल टू ग्रेस धिस ओकेजन. धनवटे नॅशनल कॉलेजची स्थापना 1935 साली झाली. हे कॉलेज शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आहे. सध्या
या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी देशमुख साहेब आहेत आणि माननीय डॉक्टर सुरेंद्रजी जिचकार सर या कॉलेजचे प्राचार्य आहेत. नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात कॉलेज स्थित असून 11 एकर जागेत त्याचा व्याप आहे. नॅक अक्रेडिटेड ग्रेड ए प्लस CGPA 3.25 हा त्यावेळी सृजनमध्ये हाय स्कोर होता. कॉलेजला रिकॉग्नाइज सेंटर फॉर हायर लर्निंग अँड रिसर्च आहे. कॉलेज एशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क APQN शांघाय चायना चा इन्स्टिट्यूशनल मेंबर आहे. संपूर्ण कॅम्पस मध्ये वायफाय सुविधा आहे. टू इन्कल्केट अमॉंग स्टुडंट सेल्फ डिसिप्लिन मोरल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड नॅशनल इंटिग्रिटी सेल्फ कॉन्फिडन्स टू मीट द चॅलेंजेस इन लाईफ अँड बिकम अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ इंडिया विथ ग्लोबल कॉम्पिटन्स इज द विजन ऑफ अवर कॉलेज. टू प्रोव्हाइड एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज टू मासेस स्पेशली द फर्स्ट जनरेशन लर्नर्स विथ ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मिशन ऑफ अवर कॉलेज. हे सर्व साधण्याकरता नॅकच्या 7 क्रायटेरियानुसार 52 कमिटीद्वारे कॉलेज आपल्या कार्याची पूर्तता करत असते. कॉलेजचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आणि सेंट्रल लायब्ररी फुल्ली ऑटोमेटेड आहे. लायब्ररीमध्ये 90,000 जवळपास पुस्तके असून 102 मॅन्युस्क्रिप्ट आहेत. डेलनेट डाटाबेस एनलिफ्ट डाटाबेस आहे अशी आमची लायब्ररी परिपूर्ण आहे. कॉलेजमध्ये 5,000 वर विद्यार्थी पटसंख्या असून उच्च विद्याविभूषित प्राध्यापक आहेत व जवळपास सर्वच प्राध्यापक PhD धारक आहेत. कॉलेजच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स हे सर्वात मोठं डिपार्टमेंट आहे. यामध्ये BCom, MCom, BBA, BCCA आहे. सोबतच डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स UGPG डिपार्टमेंट ऑफ मराठी जॉग्रफी हिस्ट्री सोशॉलॉजी पॉलिटिकल सायन्स फिलॉसॉफी संस्कृत डिपार्टमेंट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर एज्युकेशन व डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन हे डिपार्टमेंट कार्यरत आहे. कॉलेजला स्वतःच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह आहे. त्याची क्षमता 1200 आसनाची आहे. त्याचे रिकन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी अत्याधुनिक सभागृह होणार आहे. सोबत विमलाताई देशमुख यांच्या नावाने सुसज्ज असं सभागृह आहे. 4 सेमिनार हॉल फुल्ली एअर कंडिशन 1 मल्टीमीडिया ऑडिओ व्हिज्युअल सेंटर 1 मल्टीमीडिया लँग्वेज लॅबोरेटरी 1 सुसज्ज मीटिंग हॉल व 1 अद्ययावत ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. सोबत ग्रुप डिस्कशन रूम गर्ल्स कॉमन रूम इन्क्युबेशन सेल प्लेसमेंट सेल काउन्सिलिंग डेस्क ऍक्टिव्हिटी हॉल आहे. NCC आणि NSS चे मोठे युनिट आमच्याकडे आहे. NSS द्वारे राज्यस्तरीय कॅम्पचे आयोजन होत असते व या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये NSS व्हॉलेंटिअर्स व NCC कॅडेटनी मोठी कामगिरी बजावली आहे. मोठे असे इंडोर स्टेडियम आहे. फुल्ली इक्विप जिम आहे. बास्केटबॉल कोर्ट आणि बॅडमिंटन कोर्ट आहे. क्रिकेट ग्राउंड फुटबॉल ग्राउंड आहे. दरवर्षी विद्यापीठ स्तरावर 3 दिवस कॉलेज डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सव चे आयोजन होत असते. मोठे असे महिला वसतिगृह कॉलेजच्या प्रांगणात आहे. YCMU आणि इग्नूचे सेंटर कॉलेजमध्ये आहे. नेट सेट गार्डन सेल आहे. कोचिंग क्लासेस फॉर एंट्री इन सर्व्हिस ही सुविधा आहे. यामधून बरेचसे विद्यार्थी दरवर्षी सर्व्हिस जॉईन करत असतात. रीडिंग रूम ही रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असते. दरवर्षी 27 डिसेंबरला डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती महोत्सव साजरा होत असतो. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा डिबेट इलोकेशन गीत गायनसारख्या आयोजित करण्यात येतात. वेगवेगळ्या महाविद्यालयाचा यात सहभाग असतो. कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये आमच्या कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेत पारितोषिके पटकावित असतात. जयंती पुण्यतिथी समितीद्वारे वेगवेगळ्या महापुरुषांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना सांगितली जाते. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा यामागचा उद्देश आहे. 2008 महाविद्यालयात ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया प्रतिभाताई पाटील या होत्या. सोबत राज्यपाल जमीर साहेब व मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते. कॉन्फरन्सला राष्ट्रपती महोदय उपस्थित होणे ही माझ्या मते इतिहासातील पहिलीच घटना असेल. त्यावेळेस आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रबंधराव तायवाडे सर. कॉलेजमध्ये प्रभावी अशी अल्युमिनाय असोसिएशन आहे. सर्व
क्षेत्रातील दिग्गज कॉलेजचे अॅलुमनाय आहेत. अशा कॉलेजची धुरा आमचे डायनॅमिक प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र जिचकार सर यांच्यावर आहे. सर्व कर्मचारी त्यांच्या सोबत आहे, टीचिंग आणि नॉन टीचिंग. ग्लोबल त्यांच्यात ग्लोबल कॉम्पिटन्स आहे, लुकिंग इन फ्युचरची क्वालिटी त्यांच्यात आहे. त्यामुळे या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आमच्या कॉलेजने ऑनलाईन टीचिंगसाठी 12 इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड घेतले आहे. अशी ही आमच्या कॉलेजची थोडक्यात माहिती आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं, अतिथी देवो भव. यानंतर आज आपल्याला जे अतिथी लाभले आहे ते प्रमुख अतिथी आहे डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम, डीन फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, डायरेक्टर ऑफ वुमेन स्टडीज सेंटर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. She holds a BSc, MLISC, PhD. She has a 24 years of teaching experience, LIS discipline, information technology applications in libraries and user studies is the subject areas has she taught. More than 79 research articles published in national, international journals and conference proceedings to her credit. She has to credit one more minor project, two books. She has to her credit 52 MPhil projects, 24 PhD students awarded and 6 students are working under guidance for PhD. She is associated with Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Nagpur and Ramanand Tirtha Marathwada University Nanded. She has also worked in different capacities as ex member of Senate, member of Board of Studies and RRC. She has organized various information literacy programs for PG students at district places of university under as a director of Women Studies Center, Sant Gadgebaba, Amravati University, Amravati. She visited to Malaysia for paper presentations in the Asia Pacific International Conference. So I request Dr. Vaishali Madam to deliver her inaugural speech. Dr. Vaishali Madam. Thank you, Vaishali, for good words. Thank you. Good morning, one and all. सर्वप्रथम वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा वाचन दिवस आज आपण इथे साजरा करत आहो, पी एन पाणीकर यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करते. आजच्या या वाचन दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिचकार, प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर, आयक्यूसी कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलभूषण मेघे, कन्व्हेनर डॉक्टर वैशाली माळोदे, को कन्व्हेनर डॉक्टर प्रवीणकर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आयकॉनिक पर्सन मिस्टर अमृत देशमुख, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. प्रथम मी या रीडिंग डेच्या निमित्ताने जो वेबिनार आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते. पी एन पाणीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा वाचन दिवस या कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यांच्या आठवणीत आज आपण इथे साजरा करत आहोत. वाचनाच्या सवयीचा सन्मान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी राष्ट्रीय वाचन दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की वाचनामुळे एकाग्र चित्त वाढते, तसंच शब्द संग्रह ज्याला आपण वोकॅबलरी म्हणतो, वोकॅबलरीचा साठा सुद्धा वाढतो आणि यासोबतच आपल्याला जगातील सर्व ज्ञान मिळवता येते. यावेळी मी सर्व विद्यार्थी मित्रांना असे शपथ घ्यायला सांगेल की किमान 2 ते 3 आवडीचे पुस्तक किंवा मॅगझिन्स आपण महिन्यात वाचणार, तरच पी एन पाणीकर यांच्या चळवळीचे सार्थक होईल. मुलांना वाचनाच्या सवयी ह्या शाळेपासूनच लागायला पाहिजे. शाळेमध्ये ग्रंथालय असतात, परंतु
शाळेतल्या ग्रंथालयाची स्थिती खूप चांगली नसते तिथे, कारण पार्ट टाइम ग्रंथपाल असतो. आणि महाविद्यालयात गेल्यानंतर तिथे पण ग्रंथालय असते. वाचनासाठी ग्रामीण भागात शहरामध्ये सार्वजनिक ग्रंथालय असतात. आताच आपल्याला प्रास्ताविकामध्ये सांगितलं की पाणीकर यांनी केरळमध्ये ग्रंथालय चळवळ उभारून 47 ग्रामीण ग्रंथालय सुरुवातीला सुरू केले आणि ते केरळ ग्रंथालय चळवळीचे जनक होते. आमच्या ग्रंथालय व माहिती शास्त्रात डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे जनक यांनी 5 सूत्रे सांगितले आणि त्याच्यामधले 2 सूत्रे फार महत्वाचे आहेत. प्रत्येक वाचकाला त्याचा किंवा तिचा ग्रंथ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे. दोन्ही सूत्र महत्वाचे आहे. वाचक महत्वाचा आहे, ग्रंथ महत्वाचा आहे. वाचकापर्यंत ग्रंथ पोहोचला पाहिजे आणि ग्रंथापर्यंत वाचक पोहोचला पाहिजे आणि या दोघांमधला दुवा म्हणजे ग्रंथपाल हा मेडिएटर असते, मध्यस्थी असते. ग्रंथपालाची भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे. असं म्हटलं जाते, टुडेज रीडर टुमॉरोज लीडर हे वाक्य मार्गरेट फुलर या लेखकाचं आहे. थोडक्यात, आज जर वाचन केलं तर उद्या नक्कीच तुम्ही नेतृत्व करू शकाल. एक आणखी वाक्य वाचण्यात आलं, बुक्स लेट यू ट्रॅव्हल विदाउट मुव्हिंग फीट. जागेवरून न हलता पुस्तके तुम्हाला प्रवास करवतात आणि भ्रमण करण्याचा अनुभव सुद्धा देतात. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तके कुठली वाचली पाहिजे हेही फार महत्वाचं आहे. महान नेत्यांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो तेव्हा नक्कीच आपल्याला प्रेरणात्मक ठरते. वाचन दिवस का साजरा करावा लागतो? वाचन करणे तर आपण लहानपणापासूनच शिकलेलो आहो, परंतु ग्रंथालयामध्ये जेव्हा पुस्तकावर खर्च केला जातो, जर्नल्सवर खर्च केला जातो आणि प्राचार्यांसमोर एक मोठी समस्या असते की त्या पुस्तकांची उपयोगिता, ज्याला आपण युटिलायझेशन म्हणतो, ती फार कमी असते. आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा जर विचार केला तर 1,60,00,000 पुस्तक आणि जर्नल्स व रिसोर्सेसवर खर्च केला जातो. हे सर्व संसाधन ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि जर उपयोग होत नसेल तर इतका खर्च करून त्याचा उपयोग होत. तर मित्रांनो, वाचन हे केलेच पाहिजे आणि वाचन अभ्यासासोबतच अवांतर सुद्धा वाचन करायला पाहिजे. मित्रांनो, एक कॉन्सेप्ट आहे बिब्लिओथेरपी. जसं तुम्ही ऐकलं असेल, ॲलोपॅथी होमिओपॅथी ही मेडिकल थेरपी आहे, परंतु बिब्लिओथेरपी हे पुस्तकांवर आधारित थेरपी आहे. आणि बरेचदा ही बिब्लिओथेरपी ही नॉन मेडिकल थेरपी आहे आणि बरेचदा सायकॅट्रिस्ट पेशंटला कुठल्या प्रकारचे पुस्तकं वाचायला पाहिजे त्या प्रकारचे पुस्तकं वाचायला सांगतात आणि त्यानुसार त्यांची थेरपी सुरू होते, त्यांचा औषधोपचार सुद्धा सुरू होतो. तर पुस्तके वाचल्याने आपले मानसिक स्वास्थ्य आपण जपू शकतो. असे म्हणतात, राईट बुक टू द राईट पर्सन ऍट द राईट टाइम. एक इथे उदाहरण सांगेल मी. जर विद्यार्थी कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असेल आणि कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असताना जर त्याची परीक्षा 1 महिन्यावर असेल आणि तो लायब्ररीमध्ये गेला पुस्तकं मागायला आणि त्याला योग्य वेळी योग्य पुस्तक मिळत नसेल, त्याच्या ते कुठलंही कामाचं नाही. म्हणून योग्य ग्रंथ त्याला योग्य वेळी मिळालाच पाहिजे. आजच्या या डिजिटल युगात आपण ग्लोबल विलेज म्हणतो आहे, ग्लोबल विलेजची कॉन्सेप्ट, सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहे, मोबाईल आहे आणि कुठेही खेड्यात ग्रामीण भागात कुठेही तो बसला असेल तरी तो तिथून ऍक्सेस करू शकतो. तर या फोनद्वारे तो माहिती कुठल्याही जगामधली कुठलीही माहिती तो ऍक्सेस करू शकतो. आणि या COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन लायब्ररी असोसिएशन इफ्ला या संस्थेने जगातील सर्व ग्रंथालयांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे.
तसेच युनेस्कोसून सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे आणि एक ग्लोबल एज्युकेशन कोएलिशन अंतर्गत दूर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच युनेस्कोने 2002 मध्ये ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस ही चळवळ सुरू केली आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेतील मटेरियल असो किंवा कॉलेज सर्व विद्यार्थ्यांसाठी सोय केलेली आहे. ही माहिती जरी इंग्लिश मध्ये असेल, विद्यार्थी मित्रांना बरेचदा इंग्लिशकडे वळत नाहीत, इंग्लिश ग्रंथालयामध्ये सुद्धा इंग्लिश पुस्तक इंग्लिश भाषेमध्ये पुस्तक असतील तर तिथपर्यंत जात नाहीत, तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला गुगल ट्रान्सलेटची मदत घेता येते. कुठलंही तुम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये असेल ते कॉपी करून गुगल ट्रान्सलेट मध्ये जर टाकलं तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ज्या भाषेमध्ये रिजनल भाषेमध्ये पाहिजे असेल तर त्या भाषेमध्ये तुम्हाला मिळते. त्यानंतर नॅशनल डिजिटल लायब्ररी ही वेबसाईट आयआयटी खरागपूरने तुमच्यासाठी सुरू केलेली आहे आणि तिथे तुम्हाला सांगते की 72,300,360 आणि या एनडीएलचे सभासत्व तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. एकदम सोपं आहे, ईमेल अकाउंट सारखं तुम्हाला फ्री रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि सर्व रिसोर्सेस फ्री मध्ये वापरता येईल. तर एनडीएल हा असे रिसोर्सेस आहेत, तिथले तुम्हाला पॅरामीटर्स नुसार तुम्हाला सर्चिंग करायचं आहे आणि केजी टू पीजी सर्व मटेरियल तुम्हाला तिथे उपलब्ध मिळते. तसंच एक इन्फ्लिपनेट नावाची वेबसाईट सुद्धा फार महत्वाची आहे. ही युजीसीचं एक इंटर युनिव्हर्सिटी युनिट आहे आणि या इन्फ्लिपनेटवर तुम्हाला ईपीजी पाठशाला या ईपीजी पाठशालामध्ये अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयाचे नोट्स मिळतात आणि टेक्स्ट फॉर्म मध्ये आहे, व्हिडिओ फॉर्म मध्ये आहे. जर तुम्ही तिथली क्विज बघितली तर त्या क्विजच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करू शकता आणि या ईपीजी पाठशाला नक्कीच तुम्हाला नेट सेटच्या अभ्यासक्रमासाठी फार उपयोगाची ठरणार आहे. म्हणून ईपीजी पाठशाला कडे तुम्ही विजिट करू शकता आणि एक्सेस करू शकता. एक आणखी एक महत्वाची तुमच्यासाठी swayamprabha.gov.in या संकेतस्थळावर जर तुम्ही गेले, तुम्हाला काहीच माहित नसेल, गुगलमध्ये फक्त तुम्ही हे नावं जे मी उच्चारले ते टाकू शकता, इन्फ्लिपनेट स्वयंप्रभा, तर या संकेतस्थळावर तुम्हाला भरपूर ई रिसोर्सेस उपलब्ध मिळतील. जर तुम्हाला ई बुक्स पाहिजे असतील तर ई बुक्स साठी डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स, त्याला शॉर्ट मध्ये DOAB असंही म्हणतात आणि या ई बुक्स मध्ये 43,131 पुस्तके फ्रीली उपलब्ध आहेत आणि सर्व विषयावर तुम्हाला 622 प्रकाशकाने तिथे ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. तर मोठा ई बुक्सचा साठा तुम्हाला डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स मध्ये मिळेल. तसेच जर तुम्हाला नियतकालिक हवे असेल तर डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स या अंतर्गत तुम्हाला जगातील सर्व नियतकालिके एका ठिकाणी मिळतात आणि 11,819 नियतकालिके तुम्हाला 80 भाषेमध्ये आणि 126 देशाने कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे. तर हे सर्व नियतकालिके तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. याही पलीकडे जाऊन तुम्हाला जगातील सर्व इन्स्टिट्यूशन्स IITs, ISCs, IIM, दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, हे सर्व जगातील इन्स्टिट्यूशन, त्यासोबतच सर्व भारतातील विद्यापीठे एकत्रित येऊन यांनी एक डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस रिपॉझिटरीज तयार केलेली आहे आणि या रिपॉझिटरीजच्या अंतर्गत तुम्हाला त्यांच्याकडे जे मटेरियल आहे ते डिजिटाईज मटेरियल, ते सर्व कलेक्शन तुम्हाला या रिपॉझिटरी मध्ये मिळते. एक उदाहरण द्यायचं झाल्यास रमन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बँगलोर इथे तुम्हाला सीव्ही रमन यांचं पूर्ण डिजिटायझेशन केलेलं मटेरियल कलेक्शन तुम्हाला तिथे मिळेल. आणि तुमच्यासाठी स्पोकन ट्युटोरियल्स आहेत, तुम्हाला विविध प्रकारचे सॉफ्टवेअर शिकता येतात, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला
कम्प्युटर सॉफ्टवेअर शिकायचं असेल तर स्पोकन ट्युटोरियल कडे जा. तसेच व्हर्च्युअल लॅबोरेटरीज आहेत, सायन्स विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सोय आहे प्रॅक्टिकलसाठी. तिथे व्हर्च्युअल लॅबोरेटरीज मध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. तसेच नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज प्रोजेक्ट हा 2000 मध्ये लॉन्च झालेला आहे आणि भारतामध्ये 9000 ग्रंथालय वाचकांपर्यंत पोहोचावे असा मानस आहे आणि तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ई बुक्सचा साठा मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या महाविद्यालयाने सुद्धा एक चांगलं लायब्ररी पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फ्री रिसोर्सेस आहेत, ते तुम्ही ऍक्सेस करायला पाहिजे. तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल, कसे वापरायचे ते मदत तुम्ही ग्रंथपालाकडून घेऊ शकता. तुमचा वेळ आणि मोबाईलचा उपयोग तुम्ही कसा करायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. एक प्रकारचा पॉवर ऑफ रिडिंग हा उपक्रम ग्रंथपाल सुरू करू शकतात. त्याच्यामध्ये रीडरची डेव्हलपमेंट कशी होईल, हा रीडर डेव्हलपमेंट हा मोठाच असला पाहिजे ग्रंथालयाचा. रीडिंग क्विझ प्रत्येक महिन्यात ग्रंथालय घेऊ शकतात, प्रदर्शने घेऊ शकतात आणि वेब रिसोर्सेसची यादी सुद्धा डिस्प्ले करू शकतात. तर ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण आज इथे आभासी पद्धतीने जमलो आहो त्यांचा संदेश फार मोलाचा आहे. रीड अँड ग्रो, वाचन करा आणि स्वतःची ओळख बनवा, प्रगती करा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शुभेच्छा. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, प्राचार्य आणि सर्व उपस्थित शिक्षक वृंद आणि विद्यार्थी सर्वांना धन्यवाद. आय हियरबाय डिक्लेअर दिस प्रोग्राम इज इनॉग्रेटेड. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये मॅडमनी आपल्याला वाचनाचं महत्व पटवून दिलेलं आहे. ह्या नवीन युगामध्ये या वाचनाचं महत्व पटवून घेणे, तसंच बिब्लिओथेरपी सारखी थेरपी आज आपल्याला मॅडमनी सांगितली आहे. विविध संघटना ज्या आहेत त्या काम कशा पद्धतीने करतात आहे ते थोडक्यात मॅडमनी आपल्याला सांगितलं आहे. आणि बरंच जे ग्लोबल एज्युकेशन मध्ये ईपीजी पाठशाला, एनडीएला, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, एनलिस डेटाबेस मी माहिती करते इथे सांगते की ह्या सगळ्या इन्फिबनेट डेटाबेसेस, डेलनेट डेटाबेस हे आमच्या महाविद्यालयाने सगळे परचेस केलेले आहे आणि सध्या एक फ्री ट्रायल एरर बेसिसवर आम्ही निंबस या प्लॅटफॉर्मवर त्यांचं सदस्यत्व आम्ही घेतलेलं आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना ते प्रोव्हाइड त्याचा पासवर्ड आणि आयडी प्रोव्हाइड केलेला आहे. मी मॅडमचे अगदी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आमच्या विद्यार्थी मित्रांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र जिचकार सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. जिचकार सर नमस्कार. माय सॅल्युटेशन्स टू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, फाउंडर प्रेसिडेंट भाऊसाहेब देशमुख अँड श्री पी एन पाणीकरजी, रिस्पेक्टेड चीफ गेस्ट डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम, आर रिसोर्स पर्सन मिस्टर अनंत अमृत देशमुख जी सर, दोघांनाही नमस्कार. कन्व्हेनर ऑफ दिस इव्हेंट डॉक्टर वैशाली मॅडम, वैशाली मालोदे मॅडम, आयक्यूएससी कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलभूषण मेघे, को कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रवीण गोसेकरजी. Today's reading day, that is the 26th National Reading Day, is a fall of the death anniversary of Sri Panikarji, the man behind library movement in Kerala. Now, why we should read and what are the benefits? After listening to Vaishali Madam, Vaishali Gurudev Madam, I have recalled my school days. I was in Mount Carmel and SLS school where we had a reading period, a reading lecture. At that time, we used to call this lecture a period.
a reading and recitation period where we used to read and recite. That was the training given to us in our school. We had a good library, plus we had a huge study hall where after the school timings or in between the break period, we used to go there, sit and read and do our homework. So what are the benefits? I'll just give a few benefits because we are all here to listen to the experts and why we should read and what are the benefits. The very first benefit which I availed from reading, I'm not a good reader. I am a moderate reader. But the benefit what we get, that it enhances your confidence to face the crowd. Second, it enhances your vocabulary and accent. It keeps your brain active and it strengthens your brain. It gives you a wide perspective of imagination and critical thinking skills. It even reduces the stress and increases your knowledge. These are the few to be mentioned here, not taking much time, but the whole world is full of information. And it is how you manage this information, the flow of information. The information is like ocean, and to manage this information is your skill. And a good advice and good suggestion given by Gurudev Madam, I will request Malode Madam to take into account all the good suggestion. We have an activity room over here. We have everything, but a reading event every month is a very good suggestion. And I appreciate Gurudev Madam's suggestion. And we'll definitely give a thought to this and implement this. Not wasting much time, I give all good wishes on this reading day to all students and all of you. Thank you very much, Madam. Thank you. Thank you, Amrit sir. Thank you, Gurudev Madam. Namaskar. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Sir, nehmis tumhi amcha kutlyahi session ekamasathi prerana det astat ani sarankadun nehmis amhala kutlyahi paristhitimadhe yogya te margadarshan labhat asto. गुरुदेव मॅडम ने सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला आपल्या कॉलेज लायब्ररी मध्ये रीडिंग इव्हेंट होईल, रीडिंग क्विझ पण घेतल्या जाईल. आम्ही पॅन्डेमिक मध्ये जवळजवळ गुगल फॉर्म भरून दोन ऑनलाईन क्विझेस ऑनलाईन रिसोर्सेस वर आणि COVID-19 वर ग्रंथालयातर्फे घेण्यात आल्या होत्या. आणि पॉवर ऑफ रीडिंग ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही प्रामुख्याने आपल्या धनवटे नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये राबवण्यात येईल अशी मी ग्वाही देते. धन्यवाद सर. त्यानंतर आज आपण मिस्टर अमृत देशमुख यांना ऐकण्यासाठी इथे सर्वत्र ह्या रीडिंग डेच्या निमित्ताने एकत्र झालेले आहोत. वाचन ही एक कला आहे. शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज आहे, तसेच मनाच्या सुदृढतेसाठी वाचनाची गरज आहे. ती एक कला आहे आणि ती कला अवगत करण्यासाठी व जोपासण्यासाठी काय काय आत्मसात करायला पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आहे मिस्टर अमृत देशमुख बुकलेट गाय, ज्यांचे नाव अमृत आहे म्हणजे गोडवा. आता त्यांच्या वाणीमध्ये किती गोडवा असेल हे त्यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते. ही इज पॉप्युलरली नोन ॲज बुकलेट गाय. ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट. His mission is to cultivate the reading habit of amongst the youth of India. Mission make India read. He reads for India. How does he do that? The average reading speed of most of us is 150 words per minute. But Amrut has increased his reading speed to 1200 words per minute. He reads almost one book a day and has read 1480 books till now. Today he has 17 lakh young readers who are enthusiastically reading books with him on his free mobile app called Booklet app. In the book India 2020, Dr. APJ Abdul Kalam talks about his dream to see India as a developed nation.
The booklet guy, Amrut, strongly believes that his mission is one step towards making his dream come true. He is a TED Talk speaker, thrice, and awarded as Youth Icon 2020. He is an author of the 7 Habit of Highly Effective Readers. His mission, Make India Read, is a completely self-funded social startup. So I request Mr. Amrut sir to deliver his speech. Mr. Amrut sir. Thank you, Vaishali ma'am. आज नॅशनल रिडिंग डेच्या निमित्ताने मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद. एक 4.5 वर्षापूर्वी माझ्या मित्रांनी सिनेमा बघायला बोलवलेलं बाहुबली, आणि माझे 3 स्टार्टअप्स फेल झालेले तेव्हा, आणि त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. आणि मी म्हटलं काय सिनेमा वगैरे काय चाललंय इथे, माझं फेल्युअर नंतर फेल्युअर होतोय आणि तू पिक्चरची गोष्टी करतोय. तो बोलला की अरे खूप चांगला सिनेमा आहे, चल ना बघायला. तर आम्ही सिनेमागृहात 15 मिनिटं आधी पोचलो, तर काय करायचं, 15 मिनिटं कसे घालवायचे. म्हणून मी एक पुस्तक वाचत होतो त्या आठवड्यात, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, स्टीफन कॉवेचं खूप गाजलेलं पुस्तक आहे सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये. आणि त्याला ते माझं जे नरेशन आहे, मी त्याला जे समजवून सांगितलं 7 हॅबिट्स काय आहेत तोंडी, त्याला एवढं आवडलं. तो बोलला की अमृत बघ, तू भरपूर वाचन करतोस आणि मला पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. म्हटलं हे बोलूच नकोस तू, ही सगळी कारणं आहेत. इफ यू हॅव टाइम फॉर फेसबुक, यू हॅव टाइम फॉर अ बुक, असं मी त्याला एक टोमणा मारला. आणि तो हसला आणि बोलला की हा मान्य आहे की मी कारणं देतोय, पण खरंच मला एक गिल्ट फिलिंग आहे की मी अवांतर वाचन माझं कमी झालंय, शाळेत असताना आपण किती वाचायचो वगैरे वगैरे. आणि तो बोलला की बघ तू ज्याप्रमाणे मला आत्ता समजून सांगितलंस ते 7 हॅबिट्स, मला असं वाटलं की मी त्या ऑथरशी भेटलो, त्याचं पुस्तक न वाचता मी तुझ्या तोंडातून ती तू एवढं छान एक्सप्लेन केलंस, मला नक्की कळलं की त्या लेखकाला काय म्हणायचंय पुस्तकात. तू एक काम कर, तू जेव्हा काही पुस्तकं वाचशील, तू तुझे नोट्स काढत असशील डायरीमध्ये काही समरी बुलेट पॉइंट, त्याचा फोटो मला व्हॉट्सअप करत जा, जेणेकरून वाचत होतो असं नाही, दरवर्षी 1 जानेवारीला एक नूतन वर्ष संकल्प आपण करतो, तसं मीही करायचो, आठवड्याला 1 पुस्तक वाचायचं. आणि जेवढ्या जोशाने जानेवारीमध्ये सुरुवात करायचो, तेवढंच ते फेब्रुवारीच्या 2-3 आठवड्यात टाय टाय फुस. आणि मग मी विचार केला की जर मी दुसऱ्यासाठी माझ्या मित्रासाठी पुस्तकं वाचणार असं एक कमिटमेंट केलं, तर मग मला अजून मोटिवेशन मिळेल पुस्तकं वाचायला. आणि पिक्चर सुरू झाला, त्याच माझं काय मन लागे ना पिक्चरमध्ये, आणि मी इंटरव्हलमध्ये चक्क सिनेमागृहातून पळालो आणि घरी जाऊन इंटरनेटवर बघितलं की असं कोणी करतंय का, ही अशी पुस्तकं जी आपल्या शाळा कॉलेजच्या सिलेबसमध्ये नसतात, चाणक्य नीती, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, रिच डॅड पुअर डॅड ना, अच्युत गोडबोलेंची पुस्तकं, श्यामची आई, साने गुरुंजीची अनेक पुस्तकं जी आपल्याला माहिती आहे की ती खूप महत्वाची आहेत, पण ती आजकाल वाचली जात नाहीत. तर मी असं केलं तर की मी ही पुस्तकं तुमच्यासाठी वाचीन, माझ्या मित्रांसाठी वाचीन, जाडजाड पुस्तकं, आणि त्याची एक समरी, एक सारांश 15-20 मिनिटाचं बनवणार आणि ते मी तुम्हाला देईन. ऍटलिस्ट तुम्ही पुस्तक नाही तर समरी, आणि समरी आवडली तर तुम्ही पुस्तक वाचू शकता. आणि मी ठरवलं की ही आयडिया आपण ह्या आयडियावरती काम करायचं. आणि पण सी असल्यामुळे मला माहिती नव्हतं की मी ऍप कसा बनवीन, वेबसाईट कसा बनवीन, हे काहीच त्याचा गंध नव्हता. मी म्हटलं ठीक आहे, मी व्हॉट्सअपवर सुरू करू शकतो, सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे. आणि मी पहिलं पुस्तक जे समरी बनवली, कारण ऑगस्ट 2015 अब्दुल कलामांचं निधन झालेलं, सो एज अ ट्रिब्यूट टू हिम मी त्यांचं पुस्तक वाचलं विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, आणि त्याची समरी बनवली 20 मिनिटाची आणि 10 मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवली आणि म्हटलं की वाचा, वाचलं आवडलं तर तुमच्या मित्रांनाही ते पाठवा व्हॉट्सअपवर. आणि 1 आठवड्याच्या आत मला 1000 लोकांची रिक्वेस्ट आली, जे म्हणाले की जबरदस्त आयडिया आहे आणि मलाही तुझे समरीज वाचायला आवडेल, आम्हाला ही वाचनाची खंत आहे की आम्ही वाचत नाही, तुझ्या समरीमुळे आमचा फायदा होईल.
आणि मी त्याला नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड. म्हणजे बघा, एक छोटीशी घटना बाहुबलीच्या सिनेमागृहात जी घडली आणि आज मिशन मेक इंडिया रीड एक खूप मोठी चळवळ झाली आहे जगभरात. जगभरातले भारतीय या मिशनचे भाग झाले आहेत आणि आज 20 लाख लोक वाचतायत माझ्याबरोबर. दर आठवड्याला मी एक नवीन पुस्तक, दर बुधवारी एका नवीन पुस्तकाचा सारांश माझ्या ऍपमध्ये टाकतो. बुकलेट नावाचं ऍप आहे आणि ते पूर्णपणे फ्री आहे. त्यात कुठेही जाहिराती नाही आहेत, सबस्क्रिप्शन फीज नाही आहे, डोनेशन बटन नाही आहे. 100% फ्री. आणि हे मी का सुरू केलं, माझा व्हाय की मिशन मेक इंडिया रीडच्या मागे उद्देश काय, तर माझं एक बिलीफ सिस्टीम म्हणतात की इफ आय एम नॉट रिडिंग आय एम नॉट चेंजिंग, अँड इफ आय एम नॉट चेंजिंग आय एम नॉट ग्रोईंग. अँड बिकॉज ऑफ दिस स्ट्रॉंग बिलीफ आय हॅव अ बर्निंग डिझायर टू कल्टिवेट द हॅबिट ऑफ रिडिंग अमंगस्ट द यूथ ऑफ इंडिया लाईक यू पीपल. नंतर मला जगभरातून वेगवेगळे इन्व्हिटेशन यायला लागले. कोविडच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी फिरत होतो भारतात आणि भारताच्या बाहेर, आणि जेव्हा माझं भाषण व्हायचं आणि मला प्रश्न उत्तर सदर असायचा, तर ठरलेली प्रश्न यायला लागले लोकांकडून, प्रेक्षकांकडून. आणि ते प्रश्न असे होते जे माझेही प्रॉब्लेम्स होते. उदाहरणार्थ, अमृत, मी पुस्तक घेतो वाचायला पण 5 पानानंतर मला डुलकी लागते. मी जोश एकदम एन्थुझियाझम मी सुरू तर करतो पण काही पानं वाचल्यानंतर मला इंटरेस्ट निघून जातं आणि ते पुस्तक अर्धवट राहून जातं. आणि माझ्यात एक गिल्ट येतं की अरे, हे आधीचं पुस्तक मी पूर्ण वाचलं नाही आणि मी नवीन पुस्तक काय घेतोय हातात. असं बरेच आपल्या सगळ्यांचे हे असे प्रॉब्लेम्स असतात, आय एम व्हेरी शुअर. आणि मला कळलं की हे सगळे माझे पण प्रॉब्लेम्स होते. अमृत, आय एम अ स्लो रीडर, आय डोंट रिमेंबर व्हॉट आय रीड, वगैरे वगैरे. आणि मला कळून चुकलं की आता ही माझी जबाबदारी आहे की ह्याचे सोल्युशन शोधून काढणं. आणि म्हणून मग त्या सोल्युशन्सचं वरती मी भरपूर प्रयोग केले माझ्या वाचन प्रवासात. आणि मी स्वतः एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, नॉट रिटन बाय स्टीफन कवे, रिटन बाय बुकलेट गाय. आणि याचं मी मराठीत पण ट्रान्सलेशन केलंय, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी. तर दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आहे. आणि मी आज हे जे 7 हॅबिट्स काय आहेत ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. आणि आय थिंक दिस कॅन बी अ ग्रेट ट्रिब्यूट टू पी एन पनीकर, द मॅन बिहाइंड द लायब्ररी मूवमेंट इन केरला. आणि त्या आणि केरलामध्ये जे 100% लिटरेसी झाले त्याचं मेजर अट्रिब्युशन पी एन पनीकरच्या मुवमेंटला देता येईल. सो पहिली हॅबिट माझ्या पुस्तकात आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. बरेच जण मला बोलतात की अमृत, पुस्तकं अर्धवट सोडली की मग ते अपराधीपणा येतो. मी बरेच पुस्तकं अर्धवट सोडली आहे, मी क्वचितच कुठलं पुस्तक शेवटच्या पानापर्यंत वाचलंय वगैरे वगैरे. आणि मग मला ते आय एम अ बॅड रीडर असं मला समज झाली आहे. तर मी त्यांना उलट प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही टीव्ही बघता, सिरियल बघता, सिनेमा बघता टीव्हीवरती, आणि तुम्हाला एखादी सिरियल नाही आवडली, तर तुम्ही कसं पटकन चॅनल चेंज करता, ओके? नाही तेव्हा तुम्ही असं बोलता का, अरे रे, मी तर आमिर खानचा सिनेमा अर्धवट सोडला, आय इन्सल्टेड आमिर खान, आय एम अ बॅड मूवी वॉचर, असं तुम्ही बोलता का? नाही. पण जेव्हा वाचनामध्ये आपण काही अर्धवट पुस्तक सोडलं की आपण एक खूप मोठा अपराधीपणा मनात ठेवतो की मी त्या लेखकाचा अपमान केलाय किंवा काहीतरी माझ्यातच गडबड आहे, मी चांगला वाचक नाहीये. पण असं काहीही नाहीये. तर हा फरक का आहे आपल्या दृष्टिकोनात? कारण जेव्हा आपण टीव्ही सिनेमा बघतो आपण त्या आर्टिस्टला कारणीभूत ठरवतो. ही फेल्ड, दे फेल्ड टू एंटरटेन मी अँड हेन्स आय डीड नॉट लाईक दॅट मूवी ऑर टीव्ही सिरियल अँड आय चेंज इट. आपण तो आपल्यावरती जबाबदारी घेत आहे. पण जेव्हा आपण पुस्तक वाचतो आपण विचार करतो की ही सगळं माझ्यात प्रॉब्लेम आहे, राईट? पण जर आपण ती जबाबदारी लेखकाच्या अंगावर टाकली तर ही लेखकाची पण जबाबदारी आहे माझं लक्ष वेधून ठेवण्यात, है ना. मला इथे उद्देश असा नाही की लेखकाचा अपमान करायचा आहे. इथे उद्देश असा आहे की तुमच्या मनातला गिल्ट मला काढायचा आहे की देर इज नथिंग कॉल्ड गुड रीडर ऑर बॅड रीडर, देर इज ओनली रीडर अँड नॉन रीडर, ओके? आणि म्हणून ट्रान्सफर द ओनस या असं मी म्हटलंय. आणि हॅबिटचं नाव आहे, हॅबिट नंबर 1, डोंट
टेक रीडिंग टू सिरियसली. हे मी रीडिंग डे वर बोलतोय, खूप हास्यास्पद वाटेल तुम्हाला. आणि मी बोलतोय ज्यांनी 1480 बुक्स वाचले, दिवसाला एक पुस्तक वाचतो, मिशन मेक इंडिया रीड वर आहे, आणि मी स्वतः बोलतोय की डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. म्हणजे काय? इफ समथिंग इज इम्पॉर्टंट टू यू, डोंट मेक इट स्पेशल, मेक इट कॅज्युअल, बिकॉज हॅबिट्स आर कॅज्युअल. कुठलीही सवय बघा, रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण करत असतो, टीव्ही बघणे, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, गॉसिपिंग करणे, हे सगळे किती कॅज्युअल आहेत, याला काही फार नियम नाही आहेत. है ना, जेव्हा मला कोणी विचारतं की अमृत पुस्तक वाचायची योग्य वेळ काय, सकाळ का संध्याकाळ, मी त्यांना उलट उत्तर देतो की व्हॉट्सअपवर चॅट करण्याची योग्य वेळ काय, सकाळ का संध्याकाळ, अशी काही योग्य वेळ नसते. आणि म्हणून इट्स ओके, डोंट टेक रीडिंग टू सिरियसली, फार नियम नका आणू. बरेचसे असे आपण अनवॉन्टेड रूल्स डोक्यात टाकलेत ना, की आधीचं पुस्तक वाचून नाही झालं तर दुसरं पुस्तक घ्यायचं नाही, प्रत्येक शब्द वाचला गेला पाहिजे, नाही कळलं तर पुढे जायचंच नाही, तिथे जोपर्यंत ते कळत नाही ते परत परत वाचायचं. हे सगळ्या गोष्टी मुळे पुस्तकं आपल्या आयुष्यातून बाहेर जातात. कारण जर पानं पटापट उलटली गेली नाही की आपल्याला प्रोग्रेस दिसत नाही, आणि प्रोग्रेस दिसला नाही की मोटिवेशन संपतं. प्रोग्रेस इज द बिगेस्ट मोटिवेटर. आपल्या डोळ्यांना, नजरेला ज्या प्रोग्रेस दिसतं की आपण पुढे चाललोय, तर आपलं मोटिवेशन अजून वाढतं. राईट, सो डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. याला एक अजून एक उदाहरण देऊ शकतो मी, की सपोज एक स्पीकर आहे, एक वक्ता आहे जो स्टेजवर येतो, तुम्ही ऑडियन्समध्ये बसलात, आणि पण तो ना बोरिंग आहे, असं एकदम रटाळ आहे त्याचं भाषण, चांगलं नाही बोलत आहे, त्याचे ज्या विषयावर बोलतो त्याच्यावर विषयावरती त्याचा हातकंडा पण नाही आहे, एक्सपर्टीज नाही आहे, तुम्ही काय म्हणाल ऑडियन्समध्ये? रे कोणाला घेऊन आलाय, कित्ता पकार आहे, है ना? आणि मग तुम्ही तुमचं आवडतं यंत्र खिशातून काढणार आणि तुमचे हात बोट असे नाचायला लागणार, किंवा तुम्ही तिकडून कसं पतली गल्ली से सटकने का याचा प्रयत्न करणार, बरोबर? पण त्याच माणसाने जो लेक्चरर आहे, त्यांनी पुस्तक वाचलं, पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक तुमच्या हातात आलं, तर मात्र इट इज माय मॉरल ड्युटी टू रीड वर्ड टू वर्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट? तोच माणूस कदाचित तोच मजकूर असणार आहे जो तो भाषणात बोलतोय, तेच त्याच्या पुस्तकात पण असणार आहे, ते काय विरुद्ध बोलणार नाही तो, आणि उलट काही पुस्तकात लिहिणार नाही. तोच माणूस, तोच मजकूर, पण जेव्हा माध्यम बदलतं, आपला दृष्टिकोन पूर्णपणे त्या मजकुराकडे बदलतो. किती हास्यास्पद आहे ना हे. माध्यम महत्वाचं आहे का मजकूर महत्वाचा? मजकूर ऑफकोर्स, राईट. जर कोणाचं एखादं भाषण नाही आवडलं तर तुम्ही जबरदस्ती टाळी नाही वाजवणार, नाही बाबा मला नाही वाजवायचं टाळी कारण मला भाषण नाही आवडलं. सेम गोज विथ बुक्स. इट्स ओके टू लीव बुक्स हाफ रेड. तुम्ही काय पाप करत नाहीये जर तुमचं पुस्तक शेवटच्या पानापर्यंत तुम्ही वाचलं नाही तर. हा एक सर्वात मोठा अडथळा आहे वाचनाची सवय लावण्यासाठी, की प्रत्येक पुस्तक मला जरी आवडलं नाही तरी मी शेवटच्या पानापर्यंत वाचायचं जबरदस्तीने, असं काहीही नाही आहे. आय हॅव लेफ्ट हंड्रेड ऑफ बुक्स हाफ रेड अँड आय डोंट फील गिल्टी अबाउट इट, बिकॉज देर इज नथिंग कॉल्ड गुड रीडर ऑर बॅड रीडर, देर इज ओनली रीडर अँड नॉन रीडर. ऑल राईट, सो हॅबिट नंबर वन, डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. बघा ना, पुस्तक वाचताना जर 20-25 पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कंटाळा आला, तर तुम्ही असं गृहित धरा की देर इज नथिंग न्यू टू लर्न फ्रॉम दिस बुक, ऑर मे बी इट इज ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. किंवा असंही आहे ना की जर 25 पानं वाचल्यानंतर मला कंटाळा येतोय, पुढे वाचावं असं वाटत नाहीये, तर डोंट यू थिंक ऍटलीस्ट द बुक हॅज टॉट यू व्हॉट काइंड ऑफ बुक्स यू शुड नॉट रीड. कुठली पुस्तकं वाचायची नाही हे तरी मला कळलं या पुस्तकातून. हा एक पण एक खूप मोठा उद्देश साध्य झाला ना, राईट. सो चिल, ओके, डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. हा झाला हॅबिट नंबर वन. आता वळूया हॅबिट नंबर टू कडे. हा माझा सर्वात आवडता हॅबिट आहे कारण तो खूप सहजपणे आपण करू शकतो. बाय द वे, हॅबिट नंबर वन बद्दल काय आहे, तो नॉन हॅबिट आहे, म्हणजे आपल्याला जे आपण चुकीचं करतो ते करायचं बंद करायचं आपल्याला.
हे जे अनवॉन्टेड रूल्स जे नियम आपण डोक्यात टाकलेत ना ते सगळे आपल्याला डोक्यातून काढून टाकायचे. मी काही नियम असे म्हटले की नेव्हर टेक अप अ न्यू बुक अंटिल यू फिनिश द वन इन युअर हँड, किंवा इफ यू लीव अ बुक हाफ रेड देन यू आर नॉट अ डिसिप्लिन्ड रीडर. ओनली इन डेप्थ रीडिंग विल हेल्प यू गेन नॉलेज. यू आर डिसरिस्पेक्टिंग द ऑथर बाय नॉट रीडिंग हिज बुक कम्प्लिटली. हे सगळे अनवॉन्टेड रूल्स आहेत, त्याची काहीही गरज नाही. यातलं एकही रूल मी पाळत नाहीये, तरी देखील मी भरपूर पुस्तकं वाचली आहेत, त्याचा फायदा करून घेतलाय आणि आज लाखो लोक माझ्या बरोबर जोडली गेलीत. हॅबिट नंबर टू सांगायच्या आधी मला हे सांगावं वाटेल की इफ यू कीप डुईंग द सेम थिंग्स दॅट यू हॅव बीन डुईंग टिल नाव यू विल गेट द सेम रिझल्ट दॅट यू गॉट टिल नाव. इफ यू वॉन्ट समथिंग दॅट यू नेव्हर गॉट यू हॅव टू डू समथिंग दॅट यू नेव्हर डीड. एक्सपेक्टिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट without making any changes in your daily routine is a fool's game. Okay, so routine madhe badal karna khup mahatvach hai. Your success or failure lies in your daily routine. Tumhi divas bharat chote chote savai kuplya karta, kupli kama karta, tumhi Netflix var cinema nantar cinema bagta ka, YouTube var nach gaani bagta ka, ekhada pustak vachta, yachyavar sagla tumcha yash kiwa apayash avlambun ahe. आणि म्हणून हॅबिट नंबर टू म्हणतं फिल इन द टाइम पॉकेट्स. फिल इन द टाइम पॉकेट्स. टाइम पॉकेट्स म्हणजे काय? तर वेळेचे असे छोटे छोटे कप्पे असतात बघा, दिवसभरात 3 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, 8 मिनिटाचे, जे आपण असंच वाया घालवतो. उदाहरणार्थ मी रेल्वे स्टेशनच्या इथे उभा आहे आणि खूप मोठी रांग आहे तिकिटासाठी, आणि मी नुसता वेळासारखं उभा असतो समोरच्या माणसाच्या डोक्यातलं डँड्रफ बघत आणि ते 10-15 मिनिटं असेच वाया घालवतो. पण आज घराच्या बाहेर पडताना मी कधीच पुस्तकाशिवाय बाहेर पडत नाही. एखादं पुस्तक माझ्या हातात किंवा माझ्या बॅगेत असतंच असतं. आणि आज जेव्हा मोठ्या रांगेमध्ये सगळे तक्रार करताय तो किती माणूस आळशी आहे, काउंटरवर किती हळू काम करतोय, पण मी आय एम एक्सचेंजिंग बिग आयडियाज फ्रॉ विथ द रॉबिन शर्मास अँड द सुधा मूर्तीज. किती छान गोष्ट आहे बघा. मला डेंटिस्टला जावं लागतं दर 6 महिन्यामुळे. लहानपणी जे मी काही उचापती केल्यात त्याच्यामुळे मला डेंटिस्टकडे दर 6 महिन्याने जावं लागतं, आणि मी बघतो की 3-4 पेशंट माझ्या आधी बसलेत, आणि मग त्यांचे रडके चेहरे बघण्यापेक्षा मी पुस्तक काढेन आणि निदान 2-3 पानं वाचेन. 2-3 पानं नाही तर 1 पान, 1 पान नाही तर 1 पॅरेग्राफ. पण नुसता असा वेळ वाया घालवणार जे आपल्याला माहिती, आपल्याला वाटतं की अरे 3-4 मिनिटांनी काय फरक पडतोय, भयंकर फरक पडतो. कंपाऊंड इफेक्ट ची जी ताकद येते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, खूप स्लो असते. तसं झाड छोट्याचं मोठं होतं आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही, तसं ते कंपाऊंड इफेक्टची ताकद आहे. ओके, सो फिल इन द टाइम पॉकेट. मी अशी बरीच उदाहरणं देऊ शकतो. माझ्या घरी घरातलं वायफाय जेव्हा बंद पडतं मी खूप चिडायचो, चिडचिड करायचो कारण कामं थांबायची. पण आता व्हेन एव्हर माय लाईफ इज थ्रोन इन ऑफलाईन मोड इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू रीड कपल ऑफ पेजेस. पेट्रोल पंप वरती मोठी रांग असते. तुम्ही आपण कधी पण घराच्या बाहेर पडताना आपल्याला वाटतं की 5 मिनिटाचं काम आहे, काय फरक पडतोय, पण कधीच कुठलं काम 5 मिनिटात होत नाही. समवेअर देर इज ऑलवेज सम वेटिंग टाइम, पण ते आपण कधी प्रेडिक्ट करत नाही. आपल्याला वाटतं की सगळं माझ्या मनाप्रमाणेच होणार, कुठेच काही वेटिंग टाइम नसणार. वेटिंग टाइम हा असतोच असतो कुठे ना कुठे. कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. आणि जेव्हा मी हे टाइम पॉकेट्सची सरासरी घ्यायला लागलो माझी आणि माझ्या मित्रांची, इट केम टू 60 to 90 मिनिट्स पर डे. त्यातले निम्मे जरी आपण भरून काढले वाचनाने तर तुम्ही आठवड्यातून एक पुस्तक सहज वाचू शकता 200-300 पानाचं. बघा, म्हणजे वेगळा वेळ न काढता तुम्हाला तुमचा स्वयंपाकाचा वेळ नाही काढायचा आहे, मुलांना वेळ देता ते काढायचं नाही, तुमचा व्यायामाचा वेळ तुम्हाला सॅक्रिफाईस नाही करायचा आहे हे सगळं. बाय द वे, मी ह्या 60 to 90 मिनिट्स मध्ये हा वेळ धरलाच नाही जो कम्युटिंग टाइम असतो ऑफिस आणि घर किंवा कॉलेज आणि घर, जे सध्या बंद झाले पण हे सगळं नॉर्मल झालं जेव्हा शाळा कॉलेज सुरू होतील. येण्या जाण्यामध्ये आपला जो वेळ जातो ट्रेन बस रिक्षा ओला उबर ट्रॅव्हलिंग मध्ये, तो उत्तम वेळ असतो वाचनासाठी. ठीक आहे, काही लोकांना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असतो की जेव्हा गाडी हलते तेव्हा पुस्तक वाचता येत नाही,
ठीक आहे, तुम्ही आता ऐकू शकता. आता वाचन म्हणजे फक्त हातात पुस्तक धरून वाचन हे दिवस गेले. थँक्स टू द डिसरप्टिव्ह नेचर ऑफ इंटरनेट द डेफिनेशन ऑफ रीडिंग हॅज एक्सपांडेड. नाव लिस्निंग टू पॉडकास्ट, लिस्निंग टू माय बुक समरीज इन बुकलेट ॲप, दे ऑल आर पार्ट ऑफ रीडिंग. कारण मी जसं म्हटलं, माध्यम महत्वाचं नाही आहे ना. कुठल्याही माध्यमातून मला जर ज्ञान मिळत असेल तर ते ज्ञान महत्वाचं माध्यम नाही. मग ते माझ्या डोळ्यांतून ज्ञान जाते का कानातून जाते, हाऊ डज दॅट मॅटर. स्टीव्ह जॉबची मुलाखत आपण जेव्हा युट्यूबवर बघतो, डोंट यू थिंक युअर इट इज ॲज गुड ॲज रिडिंग पार्ट ऑफ हिज ऑटोबायोग्राफी? तो तेच पुस्तकात लिहिणार आहे जे तो आत्ता बोलतोय त्याच्या मुलाखतीत. सो बघा ना, लेट्स ट्राय टू एक्सपांड द डेफिनेशन ऑफ रिडिंग. कारण असा हट्ट धरणं की माझ्या लहान मुलांनी पुस्तक हातात घेऊनच पुस्तक वाचलं पाहिजे, त्यालाच खरं वाचन म्हणतात, असा जर आपण हट्ट धरला तर याला खूप उशीर झाला आहे. आता हे जे यंत्र आपल्या 24 तास आपल्या शरीराला चिकटलेलं असतं, ते काय आता जाणार नाही आपल्या आयुष्यातून, बरोबर. त्यामुळे PDF, किंडल, ऑडिओ बुक्स, माझे ऑडिओ समरीज बुकलेट ॲपमधले, हे सगळे आता वाचनाचे भाग झाले आहेत. ह्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. जसं मी ही हार्ड कॉपीज पुस्तकाची किती जास्तीत जास्त एका बॅगेत किती जातील, 4, 5, 6, 10, पण माझ्या मोबाईलमध्ये 2000 PDFs आहेत, 2000 पुस्तक माझ्या खिशात असू शकतात. ही किती मोठी गोष्ट आहे ना. सो फिल इन द टाइम पॉकेट्स. ओके, आणि मी अजून एक वेळ या टाइम पॉकेट्समध्ये धरलं नाहीये, जे 60 to 90 मिनिट्स मी बोललो, जे वेळ आपण आपल्या कुटुंबाच्या सर्वात प्रिय मेंबरला देतो, खूप वेळ देतो. मी कोणाबद्दल बोलतोय, एनी आयडिया? टीव्ही. माझ्या घरी टीव्ही नाही आहे बाय द वे. मी 4.5 वर्षापूर्वी माझ्या घरातला टीव्ही उचलून फेकून दिला. मी कोणाला दिला पण नाही, तो टाकून दिला भंगारात. आणि त्याच्यामुळे नो डाऊट की मी एवढी पुस्तकं वाचू शकलो आणि आज मिशन मेक इंडिया रीड एवढं सक्सेसफुल आहे. तुम्हाला वाटेल काय एवढं काय एकाने थोडी होत आहे, येस, खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी 4-4 तास एका ठिकाणी बसून टीव्ही बघायचो, ॲडिक्ट झालेलो मी. कपिल शर्मा एकानंतर एक, 5-5 तास वेळ घालवायचो. मी नेहमी माझ्या मित्रांना मजेशीरपणे बोलतो, आय फाईंड टीव्ही व्हेरी एज्युकेटिव्ह. व्हेनेव्हर समबडी स्विचेस ऑन द टीव्ही, आय गो टू द अदर रूम अँड रीड अ बुक. असं मला टीव्हीने मला खूप शिकवलंय. ऑलराईट, सो फिल इन द टाइम पॉकेट्स, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट हॅबिट्स, अँड दिस इज हॅबिट नंबर 2. आता वळूया हॅबिट नंबर 3 कडे. मी बरंच लोकांचं बघतो की एकाच प्रकारची पुस्तकं वाचतात, आणि मीही ती चूक केलेली. मी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये नोकरी करत होतो, मी फक्त इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग ह्याचीच पुस्तकं, 300 पुस्तकं मी फक्त स्टॉक मार्केटवरती वाचलेली. ही खूप मोठी चूक आहे. नेव्हर फॉल इन लव्ह विथ अ पर्टिक्युलर कॅटेगरी ऑफ बुक्स. बरंच बघतो, बरेच मुली, मी फक्त फिक्शन वाचते, किंवा कोणी बोलेल की मी फक्त बिझनेस रिलेटेड पुस्तकं वाचतो जेणेकरून मला बिझनेसमध्ये फायदा होईल. ही खूप मोठी चूक आहे. आणि म्हणून हॅबिट नंबर 3 मध्ये मी म्हटलंय, रीड रॅन्डम. रीड रॅन्डम म्हणजे पडेल ते पुस्तक हातात, जे पडेल ते वाचायचं. तुम्ही म्हणाल की मी आत्ताच म्हटलं की नाही आवडलं तर सोडून द्या, येस, हे दोन्हीच रिलेटेड आहे. मी म्हणत नाहीये की पडेल ते पुस्तक शेवटपर्यंत वाचा, आधी 10 पानं वाचा आणि बघा की तुम्हाला काय आवडतंय का याच्या, आणि मग ठरवा उरलेली 290 पानं वाचायची की नाही. आता तुम्ही म्हणाल की वा रे वा, हे 10 पानं वाचण्यासाठी मी 300 रुपये खर्च करू का, एवढे पैसे वर आलेत काय? नाही. आजच्या हायपरली कनेक्टेड युगात आपल्याला वाचण्यासाठी पुस्तक विकत घेणं गरज नाही. माझ्या घरी जवळजवळ 3,500 पुस्तकं आहेत, त्यातली जेमतेम 10-12 पुस्तकं मी विकत घेतली, बाकी सगळी मित्रमैत्रिणींकडून देवाणघेवाण असं होतं. आता तर ऑफकोर्स बुकलेट गायचं नाव झाल्यामुळे मला बरेच लेखक स्वतःच पुस्तकं पाठवतात. पण काही गोष्टी आपण किती सहजपणे करू शकतो बघा. हे आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअप नावाचा जो ॲप आहे त्याच्यावरती एक नवीन फीचर आले आहे, स्टेटस, जिथे आपण काहीतरी लिहिलं किंवा फोटो टाकला की ते 24 तास
राहतो आणि आपल्या सगळ्या कॉन्टॅक्टला ते दिसतं. तर लॉकडाऊन मध्ये मला एक पुस्तक पाहिजे होतं, युवाल नोवा हरारी ह्या लेखकाचं, सेपियन्स म्हणून. तर मी इथं व्हॉट्सअपवर लिहिलं की आय एम लुकिंग फॉर दिस बुक सेपियन्स, इफ समबडी हॅज कॅन यू प्लीज हेल्प मी. 2 दिवसाच्या आत ते पुस्तक माझ्या हातात होतं. ते पुस्तक आपल्याच कुठेतरी एरियामध्ये 5-10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असतं, पण आपण ह्या छान छान टूल्सचा वापर करत नाही, आपण त्याचा दुरुपयोग करतो. आणि मग आपण सोशल मीडियाला नावं ठेवतो की सोशल मीडिया किती वाईट आहे ना. म्हणजे बघा ना, किती माझं काम सोपं झालं, मी काही खर्च पण नाही केला. पण आपण काय करतो, घरी बटाटा वडा झाला की लगेच त्याचा फोटो टाकणार. त्याने काय होतं, काही नाही होत, कोणाचाच फायदा नाही ना, आपला फायदा ना लोकांचा. सो सोशल मीडिया हे एक टूल आहे, आणि टूलचे वाईट पॉइंट्स पण असतात आणि चांगले पण असतात. म्हणजे एक चाकू मी एका सर्जनच्या हातात दिला आणि एका डाकूच्या हातात दिला, बघा तोच चाकू आहे, पण किती फरक आहे दोघांच्या इंटेन्शन मध्ये. दोघांचा हेतू वेगळा असल्यामुळे त्या चाकूला एक वेगळं रूप येतं. एक जीव वाचवतो, एक जीव घेतो, किती फरक आहे बघा. तसंच सोशल मीडिया आहे. मी बघतो आज बरेच तरुण मंडळी नुसते फालतू पोस्ट टाकत असतात, काय नाच गाण्याचं टाकतात, मध्येच मोदीचं भाषण टाकणार, मध्येच ते कुत्रे मांजरी पडतात ते टाकणार, मध्येच काहीतरी देशभक्तीचं त्यांच्या जागृत होते भावना. असं काहीही टाकू नका. तुम्ही तुमचं फेसबुक प्रोफाईल हा एक तुमचा बायोडेटा आहे, एक सीव्ही आहे तुमचा, तो सोशल सीव्ही म्हणतो मी त्याला. की जेव्हा कोणी तुमच्या फेसबुक प्रोफाईलवर जाईल, त्याला क्लिअरली कळलं पाहिजे की व्हॉट डज दिस बॉय ऑर गर्ल स्टँड फॉर, त्याचं पॅशन काय आहे, तुमची आयडेंटिटी आहे. वाटेल ते उगाच काही टाकू नका, न्यूज आणि हे ते चांगला वापर करू शकतो तुम्ही. मी बघा, मी युट्यूबवर आहे, मी इंस्टाग्रामवर आहे, मी लिंक्डइनवर आहे, मी फेसबुकवर आहे, फक्त मी टिकटॉकवर नव्हतो, आता एनिवे ते बॅन झालंय. या सगळ्याचे तुम्ही माझे पोस्ट बघा, व्हिडिओ बघा, कधीच तुम्ही मला एका पुस्तकाशिवाय दिसणार नाही. कुठलाही फोटो माझ्या हातात पुस्तक असतं, माझ्या व्हिडिओजवर मी पुस्तकांबद्दल बोलत असतो, आणि म्हणून लोकांना क्लिअर कळतं की हा माणूस कशासाठी जन्माला आलाय. ह्याला पुस्तकांशिवाय दुसरं काही कळतच नाही. आणि मग असं होतं तेव्हा अशा सेमिनार्समध्ये आपल्याला बोलवलं जातं, राईट? कारण लोकांच्या मनात आपली आयडेंटिटी एकदम क्लिअर होते. तर मी बोलवतो की रीड रॅन्डम. तर रॅन्डमनेस मध्ये एक वेगळी जादू आहे. रॅन्डमनेस म्हणजे कळलं ना की काही ठरवून नाही करायचं. म्हणजे मी चाणक्य नंतर डायरेक्ट हॅरी पॉटर वाचेन, मध्येच काहीतरी रॉबिन शर्माचं हु विल क्राय वेन यू डाय वाचेन, मध्येच मी काहीतरी सिरियस बुक अच्युत गोडबोलेंचं वाचेन की माया गार. ह्याच्या मागे कारण असं आहे की रॅन्डमनेस इज द मदर ऑफ क्रिएटिव्हिटी. बघा ना, लहान मुलं कसेही खेळतात, दोन वेगळ्या खेळणी एकत्र करून पण ते खेळतात, कसंही करतात. पण जेव्हा जसं आपण मोठे होतो, आपण लॉजिकला खूप महत्व देतो. बट लॉजिक इज द अपोजिट ऑफ रॅन्डमनेस, आणि म्हणून रॅन्डमनेस आपल्याला आवडत नाही, त्याच्या मागे काही लॉजिक नसतं. एक रॅन्डमनेसचं चांगलं उदाहरण सांगतो मी. तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या वस्तू बघा, इट इज ऑलवेज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर रॅन्डम थिंग्स. आणि जेव्हा टू रॅन्डम थिंग्स कंबाईन होतात, तर एक नवीन इनोव्हेशन घडतं. उदाहरणार्थ, 10-15 वर्षापूर्वी एका माणसाने आपल्या बॉसला सांगितलं की आपल्या मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपली, आपण मोबाईलमध्ये कॅमेरा टाकूया. तुम्हाला माहिती आहे, त्या माणसाला त्याच्या बॉसनी नोकरीवरून काढून टाकलं अशी फालतू आयडिया देण्यासाठी. म्हणजे किती इम्पॉसिबल आणि हास्यास्पद वाटतं ना आपल्याला. कारण बघा ना, 15 वर्षा मागे वळून बघणं खूप सोपं असतं, पण त्या बॉस बरोबर माझी आस्था आहे की त्यांनी असा विचार केला असेल की अरे, कॅमेरा तर एक वेगळं डिव्हाइस आहे, लोकांकडे कॅमेरा असतात, मोबाईल मधून ते फोटो कशाला काढतील, मोबाईल तर कॉलिंगसाठी असतं, जास्तीत जास्त SMS, फोटो कशाला काढतील, असा त्यांनी विचार केला असा. आणि आय अंडरस्टँड तुम्ही असा का विचार केला असावा, कारण ते दोन रॅन्डम गोष्टी आहेत, मोबाईल फोन आणि कॅमेरा. पण आज आपल्याला माहिती आहे की आपण आज कॉलिंग कमी आणि सेल्फीसाठी जास्त वापर करतो. आणि असं म्हटलं, मागे वळून बघणं खूप सोपं असतं, पण इथून पुढे बघणं एवढं सोपं नसतं. म्हणजे बघा, दोन रॅन्डम गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा किती मोठ्या मोठ्या इनोव्हेशन्स घडतात. आता हीच आयडिया मी जरा पुढे ढकलतो की फ्रीज मध्ये कॅमेरा टाकला तर, आता हसू येतं ना, फ्रीज मध्ये कॅमेरा काय फालतू आयडिया आहे.
जसं त्याला तो त्याचा बॉस बोललेला मोबाईल मध्ये कॅमेरा किती फालतू आयडिया आहे, पण जरा अजून विचार करूया आणि बघूया डज दिस आयडिया मेक एनी सेन्स. आज ज्युएनाईल डायबिटीस खूप सिरियस प्रॉब्लेम झाला. ज्युएनाईल डायबिटीस म्हणजे लहान मुलांमध्ये डायबिटीस व्हायला लागले, 10-14 वर्षाच्या मुलांमध्ये डायबिटीस, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, वजन वाढते, हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि आई वडील आजकाल नोकरी करतात, दोघेही बाहेर जातात, मुलगा घरी एकटा असतो. हाऊ अबाउट पुटिंग अ कॅमेरा इन अ मोबाईल इन अ फ्रीज सो दॅट वेन एव्हर द चाइल्ड ओपन्स द डोर ऑफ द फ्रीज द कॅमेरा विल टेक पिक्चर्स अँड व्हिडिओज अँड सेंड देम टू हिज पेरेंट्स हू आर वर्किंग इन ऑफिस सो दॅट हिज पेरेंट्स कॅन कीप अ वॉच ऑन हिज इटिंग हॅबिट्स. आता जरा सेन्स वाटतो ना या आयडियामध्ये, खूप मोठी आयडिया आहे. कदाचित 10 वर्षानंतर असे फ्रीज आपल्याला बाजारात दिसायला मिळतील, आय डोंट नो. सो रॅन्डमनेस इज द मदर ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि म्हणून जेव्हा आपण अशा दोन पुस्तकं वाचतो ज्याचा एकमेकाशी काही संबंध नाही, आवर ब्रेन इज व्हेरी गुड ॲट फाइंडिंग पॅटर्न्स इन टू डिफरंट थिंग्स. जेव्हा आकाशात आपण तारे बघतो, ऍक्च्युली ते खूप रॅन्डमली स्कॅटर्ड तारे असतात, पण आपण त्याच्यातही काहीतरी फिगर बनवतो की अरे हा ना ह्याचा हा असा एका सशासारखा दिसतोय आकार वगैरे वगैरे. व्हेरी वी आर व्हेरी गुड ॲट फाइंडिंग पॅटर्न्स. आणि म्हणून जेव्हा भिन्न पुस्तकांमध्ये आपण पॅटर्न शोधायला लागतो, त्यातली आयडिया त्याच्यात जाते, त्यातली आयडिया ह्याच्यात जाते, आणि नवीन नवीन गोष्टी सुचतात, त्यालाच आपण क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन म्हणतो. सो रीड रॅन्डम. असे मी 3 हॅबिट्स तुमच्याशी डिस्कस तर केलेत, पण अजून डिस्कस करण्यापूर्वी जर आपण काही प्रश्न घेतले तर अजून मजा येईल, आणि ते प्रश्नांच्या उत्तरात कदाचित अजून काही हॅबिट्सचा उल्लेखही होईल. सो मॅडम आपण थोडे प्रश्न घेऊया का आता? येस येस येस. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, म्हणजे सेशन आपला इंटरॅक्टिव्ह करता येईल आपल्याला. हो. सो तत्पूर्वी जोपर्यंत पहिला प्रश्न येत नाही, आय एम व्हेरी शुअर काही जण हे विचारतील बुकलेट ऍप हा प्रश्न, तर मला गॅरंटी कोण ना कोण विचारेल, म्हणून आधीच उत्तर देऊन टाकतो की ऍप डाउनलोड केल्यावरती तो चावी मागतोय कशी तरी, आणि गेट बंद झालेलं आहे, आणि आम्ही ते पुढे काय करायचं, ती चावी कुठून शोधायची? कारण ते बघितलं तर त्या ऍपमध्ये एक मोठं गेट असेल, त्या गेटला एक लाल कुलूप आहे, आणि त्या कुलपाची चावी तुम्हाला शोधायची आहे. हे मी असं का केलंय, मला सगळं विनामूल्य द्यायचं तर मी हे का केलं? तर त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झाला मागच्या वर्षी, आय थिंक मार्च 2020 शेवटच्या आठवड्यात मोदीजींनी डिक्लेअर केलं, आणि हा हा म्हणतात 10-15 दिवसाच्या आत बुकलेटमध्ये 400% वाढ झाली ऍप डाउनलोड आणि वाचन करत होते. ऍप डाउनलोड खूप वाढले अचानक 4 पटीने. ऑफकोर्स इट वॉज अ ग्रेट न्यूज, मला खूप आनंद होत होता. पण मग नंतर काही दिवसांनी 1-2 महिन्यांनी बघितलं की लोकांनी केवळ ते फ्री आहे म्हणून ऍप डाउनलोड करून ठेवलाय, आणि तो काय उघडला नाही, तो तसाच पडलाय. आणि जेव्हा मोबाईलची मेमरी 99% जाते, तेव्हा पहिला ऍप मोबाईलमध्ये अनइन्स्टॉल केला जातो तो असतो बुकलेट. तर मी सगळ्यांसाठी नाही, मला इथे ऍप डाउनलोडची काही देणं घेणं नाहीये. नंबर्स डोंट एक्साइट मी. बुकलेट गाय इज नॉट फॉर एव्हरीबडी. बुकलेट गाय इज नॉट अ ब्रँड. बुकलेट गाय इज नॉट अ सेलिब्रिटी. बुकलेट गाय इज नॉट अन ऍप. बुकलेट गाय इज अ स्पिरिट. अ स्पिरिट दॅट बिलीव्ह इन द पॉवर ऑफ रिडिंग हॅबिट. तसेच मग अशी म्हटलं की इफ आय एम नॉट रिडिंग आय एम नॉट चेंजिंग. इफ आय एम नॉट चेंजिंग आय एम नॉट ग्रोईंग. तर ज्यांना खरोखर पॅशन आहे वाचनाचं, ते बरोबर ती चावी शोधतील. तर ती चावी कोणाकडे आहे ती? तर हे जे 20 लाख लोक ऑलरेडी गेटच्या आत आहेत, मिशनचा भाग आहेत, पुस्तकं वाचतायत, त्यांच्याकडे एक एक चावी आहे त्यांची स्वतःची. 20 लाख चाव्या आहेत जगात किंवा भारतात. तुम्हाला एक शोधायचा आहे माणूस असा. तुम्ही इंटरनेटवर जा, माझे 300-350 व्हिडिओज युट्यूबवर आहेत, तिथे तुम्ही कमेंट केलात लगेच कोणीतरी तुम्हाला हसत खेळत ती चावी देतील. हे केवळ एक जस्ट टू एन्श्युअर की राईट पीपल आर पार्ट ऑफ द मिशन. मला नुसतं ऍप डाउनलोड आणि असं मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करायच्या. ओके, जस्ट टू एन्श्युअर राईट पीपल आर पार्ट ऑफ दिस मिशन. म्हणून मी एक छोटीशी, की तुम्ही जर काही एफर्ट टाकलं आणि चावी शोधण्यामध्ये,
तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू पटेल आणि मग ऍपची किंमत तुम्हाला त्याची जाणीव राहील कायम म्हणून. चौके काय प्रश्न आलेत वैशाली मॅडम? सो मी नाही, तुम्हाला तुम्हाला काय प्रश्न आहे? ओके मी हॅबिट नंबर 5 बद्दल मला बोलायला आवडेल की मी पुस्तक काही वाचलेल्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, है ना सर? बोला. एक 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 क्वेश्चन आहे, ती मुलगी बोलतीये. हॅलो सर. येस, काय नाव तुझं? सर मला अनघा सोनूने आहे माझं नाव. हा अनघा बोल. मला एक विचारायचं आहे, या बुकलेट मध्ये आम्हाला जी लँग्वेज मध्ये बुक्स हवी आहे ती लँग्वेज मध्ये आम्हाला मिळेल का? ओके थँक्स फॉर आस्किंग. दुर्दैवाने माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मी सध्या इंग्रजीच पुस्तकं करतो किंवा इंग्रजीमध्ये समरी करतोय, पण जी इंग्रजी भाषा आहे ती खूप सोपी आहे. मी जाणून बुजून अवघड शब्द वापरत नाही त्याच्यात, आणि आतापर्यंत कोणीही असं तक्रार केली नाही की ते समजलं नाही, इवन अ नॉन इंग्लिश पर्सन. सो सध्या बिकॉज हे सगळं फ्री मध्ये देतो, एक सोशल एंटरप्राईज आहे, सोशल स्टार्टअप आहे, त्यामुळे काही लिमिटेशन्स आहेत, फायनान्शियल लिमिटेशन्स, टाइम लिमिटेशन्स, आणि म्हणून सध्या सुरुवात इंग्रजीमध्ये केली आहे. हळूहळू मला ते हिंदी आणि व रिजनल लँग्वेजेस मराठी गुजरातीमध्ये पण करायचं आहे. जसं ते वाढेल तसंच होईल, पण सध्या इंग्रजीमध्ये आहेत. पण आय एम व्हेरी शुअर की तुमचं इंग्रजी सुधारण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम आहे, कारण तुम्हाला नाही कळणार असं काही होणार नाही. बऱ्याच वेळेला मी एक शब्द वापरला जो मला वाटतंय की ते थोडा नवीन किंवा अवघड शब्द आहे, तर त्याच्या ब्रॅकेटमध्ये मी त्याचा अर्थ पण लिहितो. ओके ओके थँक्यू सर. अजून काय आहेत मॅम? हॅलो सर. येस, हु इज दिस? हॅलो, रजनी धोटे. हा बोला. हा सर, मला शेअर मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट शी रिलेटेड कोणतं बुक वाचायला योग्य राहील? हा त्याच्यावर पण बरीच पुस्तकं केली आहेत बुकलेट ऍपमध्ये. सर्वात सगळी पुस्तकं जे वॉरन बफेनी स्नो व्हाईट इफेक्ट म्हणून स्नोबॉल इफेक्ट म्हणून पुस्तक लिहिलंय वॉरन बफे आणि चार्ली मंगर त्याचा पार्टनर. त्याच्यानंतर सेफ स्ट्रॅटेजीज फॉर फायनान्शियल फ्रीडम, सेफ स्ट्रॅटेजीज फॉर फायनान्शियल फ्रीडम म्हणून खूप छान पुस्तक आहे. लेखकाचं नाव आहे वॅन थॅर्प, डॉक्टर वॅन थॅर्प. त्याचंही पुस्तक मी बुकलेट ऍपमध्ये केलेलंच आहे. सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हॉसेल. मी म्हणेन जगात कोणी एवढं छान पैसा किंवा वेल्थ ह्याच्याबद्दल जर कोणी छान समजून घेतलंय आणि लिहिलंय तर या माणसाने लिहिलंय. याचं पहिलं पुस्तक आहे, खूपच तरुण ऑथर आहे आणि तो माझा फेवरेट लेखक झालाय ऍज फार ॲज मनी ऑर वेल्थ इज कन्सर्न. सो सायकोलॉजी ऑफ मनी बाय मॉर्गन हॉसेल खूपच नवीन पुस्तक आहे, एक वर्ष पण झालं नसेल. लॉकडाऊन मध्ये ते पुस्तक आलं आणि त्याची समरी अर्थात मी बुकलेट ऍप मध्ये केली आहे. सो तुम्ही बुकलेट ऍपचा वापर असा करू शकता की समरी वाचा, 10-12 समरी वाचा, ऐका, त्यातनं एक असा विषय तुम्हाला आवडेल की अरे हा विषय माझ्या आवडीचा आहे, मग तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता, बॉरो करू शकता किंवा विकत घेऊ शकता आणि त्याच्या खोलात जाऊ शकता. ओके सो इट बुकलेट ऍप इज अ फिल्ट्रेशन प्रोसेस फॉर यू टू लँड ऑन द राईट बुक. जसं मी म्हटलं रीड रँडम, सो यू रीड रँडमली ऑल द समरीज and then decide which book to read. But I'll never claim that a summary is a substitute for books. No. हा एक अपमान होईल लेखकाचा जर मी असं बोललो तर. आय एम जस्ट अ मेसेंजर, द ऑथर्स आर गॉड टू मी. ऑथर्स आहेत म्हणून बुकलेट काय आहे, ते नसते तर मी नसतो. थँक्यू. सर एक प्रश्न आहे इरबा गायकवाड यांचा, हाऊ टू एनहान्स द स्पीड ऑफ रीडिंग. हा थँक्स फॉर आस्किंग दिस. याच्या मागे एक सायन्स आहे. टोनी बुझान नावाचा खूप मोठा लेखक होऊन गेला, त्यांनी स्पीड रिडिंग, मेमरी टेक्निक्स आणि माइंड मॅपिंग या विषयावरती बरीच पुस्तकं लिहिली आहेत. त्याची पुस्तकं मी बुकलेट ऍपमध्ये केलेली आहे. त्याला फादर ऑफ स्पीड रिडिंग पण म्हटलं जातं. सो हे काय फार काय टॅलेंट नाही आहे, एक स्किल आहे, कोणीही ते करू शकतं. जसं मी 150 शब्दांवरून माझा स्पीड वाढवला आहे 1200 शब्द पर मिनिट, ते तुम्हीही करू शकता, पण त्याला वेळ लागतो. मला 8 महिने लागले आणि ते 8 महिने खूपच अवघड प्रवास होता, कारण जी जुनी सवय मोडणं हे नवीन सवय लावण्यापेक्षा जास्त अवघड असतं.
त्याच्या मागे मेन सायन्स असा आहे की बघा, लहानपणी पहिला शब्द इंग्रजीत आपण कुठला शिकलो असावा? ऍपल. ऍपल शब्द आपण लहानपणी कसा वाचला होता? ए पी पी एल ई, ऍपल असा वाचायचो. आता मोठं झाल्यावर आपण असं वाचतो का? नाही. आपण ए पी पी एल ई हे इंडिव्हिज्युअल लेटर्स वाचत नाही, ते न वाचता आपण डायरेक्ट ऍपल असा शब्द उच्चारतो. कारण आपल्या डोळ्यांना ती सवय झाली आहे टू आयडेंटिफाय द युनिक कॉम्बिनेशन ऑफ दिस लेटर्स ए पी पी एल ई, अँड इमिजिएटली अ रेड कलर ऑब्जेक्ट पॉप्स इन अवर माइंड अँड वी से द वर्ड ऍपल. नाव अनफॉर्च्युनेटली आवर एज्युकेशन स्टॉप्ड हियर. आपल्याला हे शिकवलं गेलं नाही दॅट इफ वी कॅन रीड द एंटायर वर्ड ऍपल विदाउट रीडिंग द इंडिव्हिज्युअल लेटर्स ए पी पी एल ई, देन वी कॅन ऑल्सो रीड ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट रीडिंग इंडिव्हिज्युअल वर्ड्स. कळलं का तुम्हाला? मला पण नाही कळलं, मी परत एकदा सांगतो. म्हणजे आपल्याला जे लहानपणीपासून शिकवलं गेलं की एका वेळेला एकच शब्द वाचायचा, हे सर्वात मोठी गैरसमज आहे. कारण आपल्या नजरेची जी कॅपॅसिटी आहे, पेरिफेरल व्ह्यू ज्याला म्हणतात, ती खूप मोठी आहे. म्हणजे काय, आता मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघतोय, माझी नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे, पण इनडायरेक्टली मी हा माझ्या बाजूचा उजवीकडे जो पडदा आहे तोही बघतोय, आणि माझ्या डावीकडे एक खुर्ची आहे आणि हा माझा बुकलेट ऍपचा लोगो आहे तोही मी मला दिसतोय इनडायरेक्टली. किंवा माझ्या बाजूला एक कोच आहे तेही मला इनडायरेक्टली नजर इथे ठेवून मला दिसतं. मला मान वळायची गरज नाही. म्हणजेच काय, आपल्या नजरेची क्षमता ही जवळजवळ 1.5 मीटर पर्यंत असते. 1.5 मीटरच्या पलीकडे आपल्याला दिसत नाही. वेअर ॲज पुस्तकाची रुंदी किती आहे? पुस्तकाची रुंदी 1 फूट पण नाही आहे. म्हणजे आपण किती आपल्या डोळ्यांच्या क्षमतेची अंडर युटिलायझेशन करतो, आपण त्याचा कमी वापर करतोय. वेरॅज डोळ्यांची क्षमता खूप जास्त आहे, आपण त्याचा पूर्ण वापर करत नाही, 10% पण नाही करत. बाय रिडिंग वन वर्ड अट ए टाइम. करायचं काय, जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घेता, जर तुम्ही नॉर्मली इथे धरताय तर ते थोडं लांब करा, जास्त नाही, 1.5 फूट लांब, सो दॅट युअर तुमची नजर अजून एक्सपांड होईल. आणि पहिल्या शब्दावर न बघता दुसऱ्या शब्दावर नजर ठेवा, ठीक आहे? आणि इनडायरेक्टली पहिला शब्द आणि तिसरा शब्द असे तिन्ही शब्द एकत्र वाचायचा प्रयत्न करा. आणि असं हळूहळू करून मग 4 शब्द, मग 5 शब्द. सो आपण असं वाचतो ना, लेफ्ट टू राईट, टोनी बुझान असं वाचायचा वरून खाली. एका वेळेला एक लाईन तो वाचायचा. मी आता एका वेळेला 5 ते 6 शब्द वाचू शकतो ऍट अ टाइम. मग सहज स्पीड वाढणारच आहे रिडिंगचा, राईट? कारण तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा वाचता आपल्याला वाटतं की आपण असं वाचतोय, असं नाही, आपण ऍक्च्युली असं वाचतो. म्हणजे वी जम्प फ्रॉम वन वर्ड टू अनदर, वी स्टॉप, वी टेक दॅट वर्ड, देन वी जम्प टू द नेक्स्ट वर्ड, वी स्टॉप अँड रीड दॅट वर्ड. म्हणजे एका लाईनमध्ये सपोज 7 ते 8 शब्द असतील तर आपण 7 ते 8 वेळा थांबतो. आपण असं स्मूथली होत नाही. एक साधं एक्सरसाइज करूया आपण. एक काम करा, तुमचा डावा हात आहे ना, डाव्या हाताची बोट डाव्या डोळ्यावर ठेवा, सो दॅट आतलं जे काय म्हणतो त्याला आयबॉल आहे ना, आयबॉलला मराठी शब्द मला आठवत नाही, ते तुम्हाला फील होईल, ठीक आहे? असं करा, डोळा जोरात दाबू नका, पण असं पोकळ पण ठेवू नका. तुम्हाला ते बोटाला फील व्हायला पाहिजे, त्या डोळ्याच्या आतली मुवमेंट, ओके? आणि आता मान न हलवता एक काम करा, तुम्ही उजवीकडून डावीकडे जे जे वस्तू दिसत आहेत ते बघायला सुरुवात करा. तुमच्या भिंतीवर जे काय आहे ते बघायला सुरुवात करा आणि असं स्मूथली जा, ओके? सगळं एकदम स्मूथली बघत जा आणि परत डावीकडून उजवीकडे परत जा, परत उजवीकडून डावीकडे, असं करत राहा 2-3 वेळा, ठीक आहे? तुम्हाला काय फील झालं की जे आतले जे आयबॉल आहे त्याची मुवमेंट अशी थांबत थांबत झाली बघा, अशी खट 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 खट, अशी स्मूथ नव्हती. तशी स्मूथ मुवमेंट कधीच नसते, इव्हन वाचताना आपल्याशी थांबत थांबत होतो. म्हणजे आपले आयबॉल थांबतात, मग आपण वाचतो तो शब्द, मग परत आपण पुढच्या शब्दावर जातो, थांबतो आणि तो शब्द वाचतो.
तर करायचं काय, एका वेळेला एक शब्द पेक्षा जास्त आपण वाचू शकतो हे तर आपण प्रूव्ह केलंच. मग एका वेळेला तीन शब्द वाचले म्हणजे आपण एका लाईन मध्ये फक्त तीन किंवा चार वेळा थांबणार, जर एका लाईन मध्ये सात ते आठ लाईन शब्द असतील तर तुमचा स्पीड इथेच तीन पटीने वाढला. सो हे एक सायन्स आहे, कोणीही करू शकतो, त्याला वेळ लागतो आणि भरपूर प्रॅक्टिस लागते. मी लवकरच एक कोर्स घेऊन येतोच आहे स्पीड रिडिंग वरती, त्याच्यावरती काम चालू आहे, अजून एखाद महिना लागेल अजून. आणि मी नक्कीच तो कोर्स तयार झाला की तुम्हाला बुकलेट ऍप मध्ये किंवा माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर नक्कीच नक्कीच तुम्हाला कळेल. ठीक आहे, मी अजूनही बुक समरीज व्हॉट्सअपवरती शेअर करतो बरं का. बुकलेट ऍप तर आलाच आहे, मी मगाशी जसं माझ्या स्टोरीमध्ये सांगितलं मी व्हॉट्सअपवरून सुरुवात केलेली. ज्या कोणाला काही अजून प्रश्न असतील आणि जर ते उत्तरं आपल्या वेळेअभावी नाही देता आली तर तुम्ही ते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर विचारू शकता. तुम्हाला काही मदत हवी असेल वाचना संदर्भात तर तेही तुम्ही मला विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर यू कॅन क्विकली नोट डाऊन मॅम, तुम्ही जर माझा व्हॉट्सअप नंबर टाईप केलात माझ्या वतीने 9594 7000 7000 77. I repeat 9594 7000 77 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही बुकलेट आणि तुमचं नाव लिहिलं तर मी बुक समरीज तुम्हाला द्यायला सुरुवात करेन. ठीक आहे, माझं पुस्तक, हा या माझ्या पुस्तकाच्या बद्दल थोडं सांगेन ज्यांना घ्यायचं असेल. मी म्हटलं की माझे सोशल एंटरप्राइज आहे, त्यामुळे ज्यांना हे पुस्तक विकत घेणं शक्य नाही त्यांना मी ते विनामूल्य द्यायला तयार आहे. माझं पुस्तक अमेझॉनवर नाही आहे, माझी वेबसाईट आहे booklet guy.com, त्याच्यावर हे पुस्तक उपलब्ध आहे. तर मी अशी अपील करू इच्छितो सगळ्यांना की ज्यांना जे पुस्तक विकत घेऊ शकतात, कारण जसं मी म्हटलं की लाखो लोक बुकलेट ऍपवरती वाचतायत आणि ते फ्री आहे, पण मिशनचे काही खर्च आहेत, आयटी फीज असते, जो सर्व्हर वापरतो त्याचं रेंट असतं, पगार आहे, तर तो खर्च भरून काढण्यासाठी ह्याचे जे काही पुस्तक विकल्यानंतर जे काही प्रोसीड्स येतात त्यातले अर्धे प्रोसीड्स किंवा अर्धे पैसे मिशनच्या खर्चासाठी वापरले जातात. आणि अर्धे पैसे मी वापरतो ज्यांना पुस्तक वाचायला परवडत नाहीत किंवा माझं पुस्तक घ्यायला परवडत नाही त्यांना मी ते विनामूल्य देतो. सो इथून जो पैसा येतो तो तिथे वापरतो. सो रॉबिनहूड ऑफ बुक्स असं तुम्ही म्हणू शकाल. ऑफकोर्स रॉबिनहूड लुटायचा श्रीमंत लोकांना मी लुटणार नाही. मी रिक्वेस्ट करणार की जे विकत घेऊ शकतात त्यांनी विकत घ्या, जे विकत नाही घेऊ शकतात यू कॅन अप्रोच मी, मी नंबर दिलेलाच आहे अँड आय विल बी हॅपी टू गिव्ह द बुक फॉर फ्री. ठीक आहे, आणि मी हे पुस्तक कॉपीराईट नाही केले. आय थिंक कॉपीरायटिंग पेटंटिंग हा खूप स्वार्थी गोष्ट आहे ना, म्हणजे माझा पर्सनल व्ह्यू आहे, त्यात खूप स्वार्थ दिसतो मला की मलाच सगळं फायदा व्हायला पाहिजे. आय थिंक द आयडियाज इन दिस बुक शुड बी अ गिफ्ट फॉर द मॅनकाइंड टू टेक इट फॉरवर्ड अँड सो आय हॅव नॉट कॉपीराइटेड दिस बुक. आय थिंक आपला बराच वेळ झालेला आहे, सो मॅम कॅन वी कॉल इट अ डे ना. Hello, sir. Hello, Amrit, sir. Yes. I'm Dr. Bipasha Ghoshal. I was on the WhatsApp group with you for quite some time. Oh, wow. But with the change of my mobile, I think your number has got lost. Okay. I will again join. I'm working in the same college and it was really fun going through all your stories in a very shortcut way. I used to, you know, save my time on going through the stories that you... It was a wonderful... like experience that I had from your great. Thank you so much. On the WhatsApp group. Yeah. Thank you very much, Amritji. You can now rejoin the mission. Yes, sure. I will rejoin the group. Thank you. Welcome, doctor. Okay, Vaishali ma'am. Yes, sir. Right. Yes. Let's call it a day. Okay. Konala kahi prashna ahet ka? Vidyarthyankadna. Okay. Hello sir. Yes sir, I am Rajat. Hi Rajat sir. तुम्ही आताच म्हटलं की जे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटलंय तर सर ते इम्प्लिमेंट कसं करायचं सर आपल्या लाईफ मध्ये. ओके,
That's a smart question. See, मी एक पुस्तक वाचलं इन्स्टेड ऑफ एज्युकेशन बाय जॉन हॉल्ट. आणि सर कॅन यू रिपीट इन्स्टेड ऑफ एज्युकेशन बाय जॉन हॉल्ट. जॉन हॉल्ट हा खूप मोठा क्रांतिकारी होता. एज्युकेशनमध्ये त्यांनी बरीच क्रांती आणली. त्याची काही पुस्तकं मी केली आहेत. हाऊ वी लर्न, हाऊ चिल्ड्रेन लर्न, हाऊ चिल्ड्रेन फेल ही त्याची अजून पुस्तकं आहेत. त्यात मी खूप मोठी गोष्ट शिकलो की आपण कसं शिकतो तर आपल्याला एक गैरसमज आहे की लर्निंग अँड डुईंग आर टू डिफरंट फेजेस. पण तसं नाही आहे. लर्निंग अँड डुईंग आर नॉट टू डिफरंट फेजेस. डुईंग इज लर्निंग. वी लर्न बाय डुईंग थिंग्स. फॉर एक्झाम्पल, एका मुलीला पियानो शिकायचं आहे तर विल शी से आय एम लर्निंग पियानो देन आय विल प्ले पियानो. असं असं होतं का? असं शक्य आहे का? दोन्ही एकत्र होतं ना, करेक्ट. तर आपल्याला हेच हाच बदल आणायचा आहे की शिकणं म्हणजे चार भिंतींच्या मध्ये बसून शिक्षकांना ऐकणं किंवा वाचणं म्हणजे लर्निंग नाहीये. तर डुईंग बाय, यू लर्न बाय डुईंग थिंग्स. आणि प्रत्येक वाक्य तुमच्या सिलेबसमध्ये जे आहे, आपण म्हणतो ना हे तर थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल काहीच नसतं. त्याचा प्रॅक्टिकल वापर कुठे ना कुठे जगात होतोय. फॉर एक्झाम्पल, साइन कॉस थीटा माझ्या मॅथमॅटिक्सच्या टीचरने मला ट्रिग्नॉमेट्रीच्या पिरियडमध्ये शिकवलेलं. तर जर त्या शिक्षिका मला बाजूच्या फ्लायओव्हर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे घेऊन गेल्या असत्या आणि मला बोलले असता की अमृत, साइन कॉस थीटाचे जे प्रिन्सिपल्स आहेत ना ते इथे वापरले जातात, जर ते नीट नाही वापरले तर हा ब्रिज कोसळेल, तर मला अजून मजा आली असती बाय डुईंग थिंग्स ऑन द ब्रिज, ते मोजमाप करून. सो डुईंग इज लर्निंग. गॉट इट? सो शिकायचं आणि मग इम्प्लिमेंट करायचं असं काही नसतं. तिथेच करून बघायचं. आणि तुला वाटेल की नाही, तिथं उदाहरण त्यांनी ऑथरने एका वेगळ्याच कॉन्टेक्स्टमध्ये दिलेलं, ते तुम्ही आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये जबरदस्तीने तुमच्या दैनंदिन आयुष्यात ते घुसवायचं जबरदस्तीने. कारण ते जर केलं नाही तर ते आपल्या मनातून निघून जाणार पटकन. कळलं? जसं काही लेक्चर शिकवला, लेक्चरमध्ये काही कन्सेप्ट शिकवला आणि जर ते घरी जाऊन आपण 24 तासाच्या आत जर ते नाही परत केलं, इट इज ॲज गुड ॲज नॉट अटेंडिंग द लेक्चर. ते निघून जातो. डोंट ट्रस्ट युअर मेमरी. ओके? सो केलं, डुईंग इज लर्निंग हा खूप मोठा मेसेज आहे. ओके? मॅम, अजून काही प्रश्न असतील तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी मला व्हॉट्सअपवरती विचारावेत, कारण माझे पुढचे अजून वेबिनार्स आहेत. आज खूप मोठा दिवस आहे, मला सगळीकडून इन्व्हिटेशन आहेत. आज थँक्यू सर. सरांनी अतिशय हॅलो कंटिन्यू अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दामध्ये आपल्याला वाचनाच्या सात सवयी आपण कुठे कशा लावायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डोंट टेक रीडिंग सिरियसली, देन नेव्हर टेक अप द नो बुक अँड रीड रँडमनेस. ठरवून नाही वाचायचं, जे आपल्याला वाटलं ते वाचायला. ठीक आहे, पहिलं पण पेज वाचायचं आहे, पहिलं पेज वाचा, त्याच्यानंतर नाही वाचायचंय नका वाचू. म्हणजे अशा पद्धतीने अनेक ट्रिक्स ज्या आहे त्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. तसंच फावला वेळ वाया घालवू नका. आपल्यासोबतच आपला मोबाईल असतो आणि मोबाईलच्या माध्यमातून आपण हे वाचन करू शकतो. आणि कुठलीही गोष्ट आधी करून पहा. करून पाहिल्यानंतर तुम्ही त्याला आपोआपच आत्मसात कराल, तेव्हाच तुम्हाला ते शिकायला मिळेल. मग मी हे असं कसं करू, मग मला हे येईल का, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडणं खूप गरजेचं आहे. अनेक अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ट्रिक्स जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबिल्या तर नक्कीच आपल्याला वाचनाची आवड आहे. आणि आम्ही नेहमीच सांगत असतो की ग्रंथालयामध्ये विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही बरेच विद्यार्थी येतात, बसतात, चालले जातात, म्हणजे हा ही आमची रोजची प्रॅक्टिस आहे आणि आम्ही हे नेहमी बघत असतो. पण मी तर असं म्हणेल की विद्यार्थ्यांना जर स्वतःला आपली वाचनाची आवड जर वाढवायची असेल तर त्यांनी न्यूज पेपर पासून सुरुवात करायला पाहिजे. न्यूज पेपर वाचायला पाहिजे. एक तुम्ही खूप खूप पूर्ण वेळ जर न्यूज पेपर वाचू शकत नसाल तर तुम्ही एक 10 मिनिटच वाचा, हेडलाईन वाचा
आणि जसं जसं तुम्ही हे वाचत जाल तसं तसं तुमची वाचनाची आवड जी आहे ती आवड तुमची वृद्धिंगत होत जाईल. अशा ह्या वाचनाच्या सवयी ह्या आजच्या युगामध्ये लावणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की पॅन्डेमिक पिरियड मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असेल, कारण आपल्याकडे ऑनलाईन रिसोर्सेस शिवाय कुठलेही रिसोर्सेस अवेलेबल नव्हते. फिजिकली लायब्ररीमध्ये येणं शक्य नव्हतं, मग अशा वेळेस बरंच सर्चिंग करून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतलेला असेल. आणि बऱ्याचशा गाईडलाईन्स आम्ही लायब्ररियन सुद्धा देत असतो. आज अमृतसरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा वाचन दिनाच्या निमित्ताने रीड अँड ग्रो हा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. ह्या निमित्ताने मी इथे एक जाहीर करू इच्छिते की ह्या वर्षी पासन म्हणजे 19 जून ह्या वाचन दिनाच्या निमित्ताने मी माझ्या ग्रंथालयामध्ये या दिनानिमित्त एक बेस्ट रीडर अवॉर्ड जो आहे तो मी घोषित करते आहे. दरवर्षी मी ह्या दिवशी विद्यार्थ्यांना बेस्ट रीडर अवॉर्ड मी देईन, जो विद्यार्थी जास्तीत जास्त वाचन करेल. कारण आमच्याकडे अशा पद्धतीच्या सगळ्या सिस्टीम्स लागलेल्या आहे आणि त्या सिस्टीमच्या माध्यमातून मला जो विद्यार्थी वाचन करेल त्या कळायला मार्ग राहील. मी ग्रंथालयाच्या वतीने हा बेस्ट रीडर अवॉर्ड इथे जाहीर करते. यानंतर या कार्यक्रमाचे को कन्व्हेनर डॉक्टर प्रवीण घोसेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम भाऊसाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने आभार प्रदर्शनाची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख यांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात सर्वतोपरी मदत केली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. वाचन दिनानिमित्त आयोजित या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले श्री अमृत देशमुख यांचे धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. अमृत देशमुख यांनी आपल्या ओघवत्या शैलीने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशी वाढवायची याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. सर, मी आपला आभारी आहे. कार्यक्रमाला लाभलेल्या मुख्य अतिथी डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र जिचकार सर यांनी आम्हाला हा वेबिनार आयोजित करण्यासाठी जे सहकार्य केले, तसेच आज विद्यार्थ्यांना जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर कुलभूषण मेघे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले, त्यांचा पण मी आभारी आहे. या कार्यक्रमाच्या आयोजक आणि ज्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले त्या डॉक्टर वैशाली मालोदे मॅडम यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारमध्ये आभासी पद्धतीने ज्या शिक्षक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचे मी धनवटे नॅशनल कॉलेजच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. आपणास विनंती आहे की आपण आपल्या जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे. जन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मांगे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सर्वांचे परत एकदा आभार. थँक्यू. धन्यवाद अमृत सर. यस, हॅपी रीडिंग. थँक्यू. यस, हॅपी रीडिंग. हॅपी रीडिंग डे. थँक्यू.